नमस्कार। साठीचा गजल महाराष्ट्राचा या वेब संवादाच्या मालिकेमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज एक मे महाराष्ट्र दिन, महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा दिवस, बरोबर 60 वर्षापूर्वी महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा शरद पवार साहेब यांचं वय 20 वर्षाचं होतं। याचा अर्थ गेली 60 ही वर्ष ते या संपूर्ण महाराष्ट्राच्या जडणघडणीतला खूप जवळून पाहत आले आहेत, त्या सगळ्या जडणघडणीत मनापासून सहभाग घेत आलेले आहेत। त्यांची आत्ता राजकीय कारकिर्दच म्हणजे 50 वर्षांची 5 दशकांची कारकिर्द आहे। या सगळ्या काळात मुख्यमंत्री म्हणून, केंद्रातले मंत्री म्हणून वेगवेगळ्या पद्धतीनं आणि वेगवेगळ्या पातळीवर महाराष्ट्राचा खूप जवळून पाहिलेलं आहे, महाराष्ट्राच्या जडणघडणीत सक्रिय सहभाग घेतलेला आहे। याच्याबरोबर समाजकारण, राजकारण, उद्योग, कृषी, साहित्य, संगीत, नाटक अशा अनेक विविध विषयांमध्ये कमालीचा रस असणारे, या सगळ्या क्षेत्रांसाठी मनापासून काम करणारे आणि महाराष्ट्रातले सर्वाधिक लोकप्रिय असे लोकनेते म्हणून शरद पवार साहेबांना आपण सगळे ओळखतो। मी या पुढील 6 दिवस चालणाऱ्या संवादाच्या मालिकेचं उद्घाटन आज पवार साहेबांच्या मुलाखतीनं होणार आहे। मी लोकसत्ताच्या वतीनं पवार साहेबांचं मनापासून स्वागत करतो। या वेब संवाद, या वेब संवादाचा जो उपक्रम आहे त्याचे मुख्य प्रायोजक महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे आहेत आणि सहसंयोजक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, हिरानंदानी ग्रुप आणि लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी, दामाजी श्यामजी ग्रुप हे या वेब संवादाच्या कार्यक्रमाचे पॉवर बाय पार्टनर आहेत। या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आपण ही मालिका आजपासून सुरू करत आहोत। आज आत्तापर्यंत खूप लोकांनी सहभाग नोंदवलेला आहे, सगळे लोक तुम्हाला पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी इथे आलेले आहेत। आज तुमच्याशी गप्पा मारणार आहेत, संवाद साधणार आहेत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, त्यांचं पण मी मनापासून स्वागत करतो। आणि आता आपण या वेब संवादाला सुरुवात करूयात। मी गिरीश कुबेर यांना विनंती करतो की आपण या संवादाला आता सुरुवात करायला हरकत नाही। धन्यवाद पवारसाहेब, तुमचे आभार। खरं म्हणजे एरवीच्या वातावरणात हा कार्यक्रम तुमच्या समवेत व्यासपीठावर बसून गप्पा मारायला मजा आली असती, पण ते या सध्याच्या वातावरणात ते काही शक्य नाही। मला असं वाटतं की तुमच्याही आयुष्यात पहिल्यांदाच असं घडलं असेल, तुम्ही इतकी वर्ष घरामध्ये आहात, प्रतापताईंना पण मला असं वाटतं की हा एका अर्थाने पहिलाच अनुभव असेल की तुम्ही इतके दिवस बाहेर न पडता, दौरा कुठलाही नाही आणि फक्त घरामध्ये आहात। तर मला असं वाटतं की आपण यात या निमित्तानं आज 60 वर्ष होत आहेत, तुमच्या 1 मे 1960 आठवणींनी मला असं वाटतं आपण सुरुवात करायला हवी। तुम्हाला ते दिवस अर्थातच आठवत असतील, संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन, मग त्यावेळेला काँग्रेसची त्या पक्ष म्हणून एक त्यातली असलेली वेगळी भूमिका, यशवंतरावांचं असणं, त्यांच्या विरुद्ध बाजूनं असा एक राजकीय प्रवाह त्यावेळेला दिसत होता। तुम्ही त्या सगळ्या कालाविषयी आता बघताना काय सांगू शकाल त्याविषयी? कसं आहे की संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही मी विद्यार्थी दशेत पाहिलेली आहे, पण आजच्या समाजामध्ये सहभागी व्हायला मला एका गोष्टीचा आनंद आहे। आनंद असा की या समाजाला जे स्पॉन्सर आहे त्याची यादी आता सांगितली, त्याच्यामध्ये एका संस्थेचं स्मरण मला झालं आणि ते संस्था म्हणजे लोकमान्य पतसंस्था, ही बेळगावची आहे। आणि ज्यावेळी संयुक्त महाराष्ट्राचा आपण विचार करतो, महाराष्ट्राचा विचार करतो, त्यावेळेला मराठी माणसाच्या मनामध्ये एक खंत आहे की अजूनही काही परिसर हा महाराष्ट्रामध्ये यावा अशी तशा त्यांची जी भावना आहे त्याच्यामध्ये अद्याप यश आलेलं नाही। आणि
ती भावना व्यक्त करण्यासाठी सीमा भागातल्या ज्या महत्वाच्या व्यक्तींनी योगदान दिलं त्याच्यामध्ये अवधूत ठाकूरांचा हा उल्लेख करावा लागेल. त्यांची पुढची जी पिढी आहे ती पुढची पिढी ही लोकमान्य संस्था चालवते आणि म्हणून मला सुरुवातीलाच महाराष्ट्रातला जो परिसर अजूनही अस्वस्थ आहे महाराष्ट्रात यायला उत्सुक त्याचं स्मरण करणं हे माझं मी कर्तव्य समजतो. आता संयुक्त महाराष्ट्राची चळवळ प्रामुख्यानं तशी चळवळ 52, 53, 54, 56, 57 अतिशय उद्रेक सुरू झालेले आपण पाहिले. या सगळ्या कालावधीमध्ये मी विद्यार्थी दशेत होतो पण ती चळवळ मला जवळून बघायला मिळाली. त्याचं कारण संयुक्त महाराष्ट्र समितीची जी स्थापना झाली त्या संयुक्त महाराष्ट्र समितीची पुणे जिल्ह्याची जी समिती होती शाखा होती त्याचे अध्यक्ष माझे वडील बंधू कैलासवासी वसंतराव पवार होते. ते निष्णात वकील होते आणि त्यामुळे सर्वांना या चळवळीमध्ये जे लोक सहभागी व्हायचे 20 प्रकारच्या सभा संमेलनामध्ये ते निघायचे या सगळ्यामध्ये पुणे जिल्ह्यात बारामतीमध्ये माझं घर हे केंद्र असायचं. म्हणजे माझा पाचवी असतील एस एम जोशी असतील कमलेश जांगे असतील आचार्य फके असतील अनेकांची नावं त्या ठिकाणी घेता येतील. या लोकांचा जाणं येणं त्या चळवळीच्या कामाच्या निमित्तानं माझ्या निवासस्थानी असायचं आणि त्याने फार जवळून पाहण्याच्या संबंधीची संधी मला सातत्यानं मिळाली. 1960 साली संयुक्त महाराष्ट्राची ज्यावेळी निर्मिती झाली त्याच्या आधी 2 वर्ष मी बारामती सोडून पुण्यामध्ये महाविद्यालयीन शिक्षणाच्यासाठी आलो आणि त्या काळामध्ये बारामतीला महाविद्यालय नव्हतं आणि त्यामुळे 11वीच्या नंतर पुण्याच्या कॉमर्स कॉलेजमध्ये मी जॉईन झालो आणि त्याच्यातला तो 58, 59, 59, 60 ही 2 वर्ष माझी कॉलेजची आणि त्याच वेळेला हळूहळू संयुक्त महाराष्ट्र जवळ आलेलं आहे अशा प्रकारची परिस्थिती तयार व्हायला लागली. द्विभाषिक द्विभाषिकाचं राज्य होतं गुजरात आणि महाराष्ट्राचं एकत्रित आणि त्याचं नेतृत्व यशवंतराव चव्हाण यांच्याकडे होतं पण जवाहरलाल नेहरूंना कन्व्हिन्स करण्याच्यासाठी यशवंतरावजींचे प्रयत्न चालू आहेत हे आम्हा सगळ्यांना जाणवत होतं आणि त्या प्रयत्नाला यश आलं आणि 1 ऑगस्ट 1 मे 1960 साली संयुक्त महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या संबंधीचा निर्णय झाला. जवाहरलाल नेहरू साक्षात स्वतः मुंबईला आले. श्री प्रकाश नावाचे गव्हर्नर होते चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते आणि महाराष्ट्राची निर्मिती झाली. मला आणखीन एक गोष्ट त्यावेळीची आठवते त्याच वेळेला या कार्यक्रमाच्या पूर्वी यशवंतरावजी शिवनेरीला आले पुणे जिल्ह्यामध्ये शिवनेरी किल्ल्यावर आणि तिथं जन्मभूमीचं दर्शन घेऊन शिवछत्रपतीजींच्या ते फुल कार्यक्रम जाणार होते. आम्ही सगळे महाविद्यालयीन विद्यार्थी होतो आणि आम्ही सायकलवरनं शिवनेरीला गेलो आणि तिथला तो सोहळा पाहिला तो माझ्या लक्षामध्ये आहे. आणि त्यानंतर 1960 साली त्या महाराष्ट्राची निर्मिती झाली. ती निर्मिती तशी काही सुखासुखी झाली नाही. मुंबईमध्ये 105 होतात म्हणजे हौतात्म्य पत्कार अनेकांचे संसार उद्धार झाले. मुंबईच्या गेली कामगारांनी पर्यंतचे कष्ट केले. अनेक जिल्ह्या जिल्ह्यातून संघर्ष झाले आणि त्या संघर्षातून शेवटी हे राज्य स्थापन करण्याची आवश्यकता आहे ही भूमिका यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्यावेळच्या काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती इंदिरा गांधी यांच्यामार्फत त्यावेळचे प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांच्या घरी उतरवली आणि त्यामधून महाराष्ट्राची निर्मिती झाली. तुमचा आणि यशवंतरावांचा त्या काळात संबंध होता त्यांना तुम्ही माहिती होता त्यावेळेला?
माझी त्यांची माहिती झाली. जसं कारण महाविद्यालयीन शिक्षणासाठी ज्या वेळेला आलो त्यावेळेला पहिल्या आणि दुसऱ्या वर्षी मी कॉलेजचा जनरल सेक्रेटरी म्हणून निवडून आलो. आणि कॉलेजचा जनरल सेक्रेटरी म्हणून निवडून आल्याच्या नंतर जसं महाराष्ट्र होण्याची चिन्ह दिसायला लागली तशी आम्ही सगळे त्या काळातले तरुण हे यशवंतरावजींच्या विचाराकडे आकृष्ट व्हायला लागलो. त्याच करायला आमच्या महाविद्यालयामध्ये यशवंतरावजींना निमंत्रण देण्याचं काम आमच्या प्राचार्यांनी केलं होतं, काही व्याख्यान असेल निमित्तानं. आणि साहजिकच कॉलेजचा जी एस जनरल सेक्रेटरी म्हणून व्यासपीठावर मला संधी मिळाली, दोन शब्द प्रास्ताविक बोलायची संधी मिळाली. आणि त्या दिवशीच आमचा सुसंवाद सुरू झाला, तो अखेरपर्यंत टिकला. पण त्या नंतर मग महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री झाले आणि मग तुमचा काँग्रेसचाही प्रवास सुरू झाला. तो जो प्रवेशाचा मुद्दा असेल, तुम्ही गाव म्हणजे पुण्याच्या पातळीवर एकदम राज्यस्तरापर्यंत गेलात, हा क्षण कुठला होता? हे जे ज्याला म्हणतात बदल होणं किंवा परिवर्तन होणं किंवा मोठी उडी घेणं, ती उडी कुठल्या मुद्द्यावरती तुम्हाला मारायची संधी मिळाली? सहा महाराष्ट्राची निर्मिती झाल्याच्या नंतर माझ्यासारखे अनेक लोक तरुण हे युवक काँग्रेस मध्ये सहभागी झाले. 7 ते 62 दोन वर्ष कॉलेजचे शेवटचे 2 वर्ष मी कॉलेजमध्येच होतो. आणि त्याच काळामध्ये मला पुण्याच्या युवक काँग्रेसचं प्रमुख मिळालं, नंतर पश्चिम महाराष्ट्राचं मिळालं आणि नंतर महाराष्ट्र पातळीवर काम करण्याची संधी मिळाली. आणि त्यामुळं 1963 साली माझा मुक्काम पुण्यावरनं मुंबईला हल्ला. आणि मुंबईला त्यावेळेला खेड गल्लीमध्ये, आता काकासाहेब गांधी लेन त्याला म्हणतात, तिथं पक्षाचं कार्यालय होतं. आणि त्या कार्यालयामध्ये युवकांच्या संघटनेची महाराष्ट्राची जबाबदारी मी घ्यावी असं सुचवलं गेलं आणि म्हणून तिथं माझा मुक्काम झाला. आणि त्यावेळेला चव्हाण साहेब हे नुकतेच केंद्र सरकारमध्ये संरक्षण मंत्री म्हणून गेलेले होते. त्यांचं येणं जाणं महाराष्ट्रात असे, पण त्या पक्षीय कामामध्ये मी अतिशय पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून सहभागी झालेलो होतो. आणि त्यामुळे कधीमध्ये आधी त्यांच्याशी सुसंवाद साधायची संधी मिळायची. आणि अशाच एका पक्षाच्या बैठकीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की माझ्याकडे बघून त्यांच्या भाषणामध्ये की महाराष्ट्रामध्ये नव्या फेरीत जी काही मुलं मला दिसतात की ज्यांच्यावर आज उद्या महाराष्ट्राला सुपूर्त करायला, संघटनात्मक कामाला सुपूर्त करायला आपल्याला काही चिंता नाही, त्याच्यात त्यांच्याने माझं नाव घेतलेलं होतं. आणि म्हणून तेव्हापासून अतिशय एक प्रकारची जवळीक निर्माण झाली. 60 साली महाराष्ट्राची स्थापना झाली, तो मंगल कलश आणणं, मग लगेच 62 चं युद्ध, मग यशवंतरावांचं दिल्लीला जाणं. त्या काळात यशवंतराव हे एकमेव महाराष्ट्राचा असा एक उत्तुंग असा नेता होता, ते म्हणतील तसंच होत होत. पण ते दिल्लीला गेल्यामुळे आपल्या आणि त्यांच्या संबंधामध्ये काही फरक पडेल, अंतर पडेल, किंवा आपली राजकीय जी संधी असू शकेल ती आता मिळेल न मिळेल, असं कधी तुम्हाला वाटलं? आत्मचरित्रात तुमचा तो भाग आलेला आहेच काही त्यातला. चीनच्या आक्रमणाच्या नंतर एक जी देशाची परिस्थिती मोठी अडचणीची झाली, त्यावेळेला चीनच्या आक्रमणाच्या विरुद्ध देशामध्ये एक प्रकारचा संताप जनमानसामध्ये होता आणि तो यानाच्या माध्यमातून प्रकट होत होता. 7 त्या आक्रमणाच्या काळामध्ये मला आठवत आहे की पुण्यामध्ये विद्यार्थ्यांची एक संघटना खोली केली गेली आणि त्या संघटनेचं काम करायला ज्या काही 2-3 लोकांच्या जबाबदारी होती त्याच्यामध्ये माझ्या जबाबदारी होती. ही संघटना चीनच्या आक्रमणाच्या विरुद्ध नवी पिढी संघटित करून देशाच्या साठी पर्यंतचे कष्ट करायला, त्याग करायला आपण सहभागी आहोत अशा प्रकारचा विचार वाढवणारी होती. त्याच्यामध्ये कुठला राजकीय पक्ष नव्हता,
त्याच्यामध्ये सर्व पक्षातले तरुण होते आणि त्याच्यामध्ये मी हा जनरल सेक्रेटरी म्हणून काम करत होतो आणि त्यामधून साहजिकच महाविद्यालयीन शिक्षण विद्यार्थी सर्व चीनचं आक्रमण आणि या सगळ्या काळामध्ये चीनच्या भारतात झालेल्या हल्ल्याच्या नंतर देशामध्ये कृष्णमेनन जे संरक्षण मंत्री होते त्यांना सत्तेवरून फार उतार व्हावं लागलं आणि त्यावेळेला यशवंतराव चव्हाणांची निवड देशाचे संरक्षण मंत्री म्हणून झाले. महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाचा म्हणजे त्याची छाती भरून झाली अभिमानानं की खऱ्या अर्थानं हिमालयाच्या मदतीला महाराष्ट्राचा सह्याद्री जातोय याचा अत्यंत महाराष्ट्राचा सन्मान आहे ही भावना वाढीव लागली आणि आम्ही सगळे तरुण लोक त्याच्यामध्ये पूर्णपणानं सहभागी झालो. तुम्हाला मंत्रिमंडळाची संधीचा तो क्षण कसा होता, त्याच्या आधी काय घडलं? कारण महाराष्ट्र जन्माला आला तेव्हा तुम्ही 20 वर्षाचे, मुख्यमंत्री झाला तेव्हा फक्त 38 वर्षाचे आणि मग तुम्हाला पहिली मंत्रिपदाची संधी, हा जो एक महत्वाचा क्षण असतो तो कसा उलगडला? अशी गमतीची गोष्ट आहे, म्हणजे त्याच्या आधी मी विधानसभेत गेलो. महाराष्ट्रातल्या तरुणांचं काम ज्यावेळी माझ्याकडे होत त्यावेळेला देश पातळीवर सुद्धा राष्ट्रीय युवकांची जी काँग्रेसची संघटना होती त्याच्यात महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व मी करत होतो. ओके. आणि एक दिवशी आम्हाला दिल्लीमध्ये त्यावेळेला श्रीमती इंदिरा गांधींनी सगळ्यांना आम्हाला निमंत्रित केलं राज्य प्रमुखांनी, म्हणजे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा मी होतो, जाफर शरीफ जे रेल्वे मंत्री होते नंतर ते कर्नाटकाचे होते, अर्जुन सिंग जे मुख्यमंत्री होते मध्य प्रदेशचे ते त्यावेळी मध्य प्रदेश युवकांचे नेते होते, असे अनेक आम्ही सगळेजण लोक त्या ठिकाणी काम करत असताना त्यांची एक बैठक बोलवली आणि त्या बैठकीमध्ये एक वेग इंटरनॅशनल वर्ल्ड असेंब्ली ऑफ युथ नावाची एक आंतरराष्ट्रीय संघटनेच्या वतीनं एक स्कॉलरशिप आली की ज्या तरुणांच्यात काही पोटेन्शियल आहे डेव्हलपिंग कंट्रीमध्ये अशा तरुणांना देशातल्या अन्य देशातल्या वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या वर काही दिवस काम करायचं आणि त्यासाठी प्रशिक्षित करण्याची संधी त्या शिष्यवृत्तीने त्यांना मिळत होती. त्याच्यात ज्या काही 4-6 लोकांची निवड झाली त्याच्यात मी एक होतो आणि त्यामुळे मला जपानला जायला मिळालं. तिथे इसाकू छात्र नावाचे प्रधानमंत्री होते, त्यांच्या कार्यालयामध्ये मला 1-2 महिने काम करता आलं. त्यानंतर तिथून आम्हाला याला इंग्लंड अमेरिकेमध्ये जायला मिळालं. त्या ठिकाणी केनेडियनचे धाकटे बंधू हे जे त्यांचं नाव रॉबर्ट केनेडी, म्हणजे जे केनेडी राष्ट्रपती होते त्यांचे धाकटे बंधू सिनेटर होते, त्यांचे सिनेटर केनेडी त्यांच्या कार्यालयामध्ये आणि त्याच्यानंतर कॅनडामध्ये विस्टन पियर्सन नावाचे प्रधानमंत्री असते त्यांच्या कार्यालयामध्ये असं म्हणजे 2-3 कार्यक्रम कसे आखायचे, भाषणाची तयारी कशी करायची, पार्लमेंटच्या कामाची तयारी कशी करायची हे त्यांच्या कार्यालयामध्ये जे शिक्षक म्हणजे कर्मचारी करत होते त्यांच्या समवेत त्यांच्या अंडर 1-1.5 महिन्याच्यासाठी काम करायला मला संधी मिळाली. आणि हे सगळं चालू असतानाच एक दिवशी पक्षाची तार आली टेलिग्रामला आणि कॅनडामध्ये आणि मला परत बोलवलं आणि मला सांगितलं त्यावेळेला 1966 साल होत आणि त्या 66 मध्ये मला सांगितलं की बारामतीमधून विधानसभेला निवडणुकीला उभं करण्याचा रमेश अब्दुल विचार तुझा केला जातोय आणि तू तयारीत राहा. मी 66 विधानसभेला पक्षाच्या उभं राहिलो, निर्वाचित झालो आणि निवडून आल्याच्या नंतर 5 वर्ष विधिमंडळ काँग्रेस पक्षाचा सेक्रेटरी आणि नंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा सेक्रेटरी म्हणून काम करायची मला संधी मिळाली. त्या काळामध्ये मंत्रिमंडळामध्ये जाण्याचा विचारही आमच्या कुणाच्या मनात नव्हता. निर्वाचित झाले की लगेच मंत्री ही कल्पना त्या काळात नव्हती. निर्वाचित झाल्याच्या नंतर काही वर्ष उमेदवारी करावी लागेल
या प्रकारचा स्वच्छ विचार सगळ्यांच्या तरुण पिढीच्या मनामध्ये होता. आणि म्हणून ज्या वेळेला 67-72 हा कालावधी 5 वर्षाचा विधिमंडळाचा सदस्य किंवा संघटनेचा पदाधिकारी म्हणून गेल्याच्यानंतर दुसऱ्या निवडणुकीच्या वेळेला वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते, त्यांचं मंत्रिमंडळ झाल्याच्या नंतर मला कल्पना आहे की त्या मंत्रिमंडळाची यादी ही तयार केली वसंतराव नाईक साहेबांनी. दिल्लीमध्ये ते गेले, श्रीमती इंदिरा गांधी पक्षाच्या प्रमुख होत्या, त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांच्याशी चर्चा केल्याच्या नंतर यशवंतरावजी महाराष्ट्रातले सर्वश्रेष्ठ नेते होते त्यांच्याकडे जाऊन त्यांना ती यादी दाखवली. त्या यादीमध्ये माझं नाव नव्हतं आणि मला सांगण्यात आलं नंतर चव्हाण साहेबांनी सांगितलं की नव्या पिढीला याचा आपण प्रशासनामध्ये आणलं पाहिजे, मला एक नाव कमी दिसतंय. त्यांना ती चर्चा झाली, त्याचे नाव कोणचं तर ते माझं. मग पुन्हा श्रीमती गांधींना माझ्या नावाची सूचना वसंतराव नाईकांच्या मार्फत ही केली गेली, त्यांनी संमती दिली आणि वसंतरावनी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांच्या अंडर मुख्यमंत्र्यांच्या हाती जी खाती होती त्या सगळ्या खात्याचा राज्यमंत्री म्हणून माझी नियुक्ती केली. तुमचा मुख्यमंत्री पदाचा प्रवासाचा उंबरठा त्यावेळेला मला असं वाटतं ओलांडला गेला. 78 साली तुम्ही मुख्यमंत्री झालात, तेव्हाची राजकीय चर्चा अनेकदा झालेली आहे, त्यात नव्याने परत बोलावं असं काही नाही, पण पूर्णपणे वेगवेगळ्या विचाराच्या लोकांना घेऊन तुम्ही सरकार केलं. हे आत्ताचा जो महाआघाडी आहे त्याचा मला वाटतं सुरुवात तिथे 78 साली झाली असणार. तर तेव्हा वैचारिक मतभेद, पक्षीय विचारधारा आणि सैद्धांतिक मुद्द्यांवरती निर्णय घेण्यात येणाऱ्या अडचणी अशा कधी तुम्हाला आल्या का? हे कसं जमायचं? कारण डावे होते, थोडे उजवे तर होते, समाजवादी होते, काँग्रेसवाले होते, हे सगळं करताना कधी काही त्रास झाला का त्यावेळेला? पहिल्यांदा 1972-1977 आम्ही मंत्रिमंडळात मी होतो. 2 मुख्यमंत्री, 1 वसंतराव नाईक आणि त्याच्यानंतर शंकरराव चव्हाण. आणि त्या 77-77 आणीबाणीच्या नंतर काँग्रेसमध्ये विभाजन झालं आणि त्या विभाजनामध्ये मी स्वतः म्हणजे जे यशवंतराव चव्हाण वगैरे या सगळ्यांची जी काँग्रेस होती त्याच्यावर मी होतो. ती म्हणजे एक काँग्रेस आय आणि एक काँग्रेस एस म्हणून इंदिरा काँग्रेसमध्ये मी नव्हतो. निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये इंदिरा काँग्रेस आणि काँग्रेस या दोन वेगळ्या लढल्या आणि त्याच्यामध्ये मी इंदिरा काँग्रेसमध्ये नव्हतो. आणि सगळेजण वसंतराव दादांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला स्वर्गसिंग काँग्रेस किंवा रेड्डी काँग्रेस म्हणून ओळखली जायची त्याच्यामध्ये होतो. यांचं संयुक्त सरकार पहिल्यांदा झालं, म्हणजे इंदिरा काँग्रेस आणि काँग्रेस या दोघांचं ह्या सरकारचं नेतृत्व वसंतदादा पाटील आणि त्यावेळेला उपमुख्यमंत्री नाशिकराव तिरफुरे काँग्रेसचे. नाशिकराव तिरफुरे आणि वसंतदादा यांच्यातच एक प्रकारचं संघर्षाचं वर्तन होतं आणि मुख्यतः दादा हे नेमस्त सगळ्यांना घेऊन जाणारे आणि तिरफुरे साहेब हे आपला पक्ष कसा वाढवता येईल इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली त्याच्या अधिक लक्ष केंद्रित करणारे आणि त्यामुळे कटुता वाढत गेली. त्या कटुतेतून काही आम्ही तरुणांनी विचार करून त्यावेळेला बंद केलं पक्षामध्ये ती 35 आमदारांनी. आणि त्याच वेळेला चंद्रशेखर यांचे माझे घनिष्ठ संबंध होते, जनता पक्षाचे अध्यक्ष होते. एस एम जोशी महाराष्ट्र जनता पक्षाचे अध्यक्ष होते, त्यांच्याबद्दल आम्हा सगळ्यांच्या अंतकरणामध्ये ऋणानुबंध होता. या दोघांशी बोलून त्यावेळेला ते सरकार घालून नवीन संयुक्त आघाडी म्हणजे पुरोगामी लोकशाही दल हा स्थापन करून पीडीएफचं सरकार आम्ही लोकांनी स्थापन केलं. त्या सरकारमध्ये जनता पक्षातच आधी 3 पक्ष होते, काँग्रेस होता, राजा मागो पाटील, त्याच्यानंतर भाजप, जनसंघ उत्तमराव पाटील यांच्या नेतृत्वाखालचा जनसंघ, त्यानंतर समाजवादी पाटील म्हणजे त्याच्यामध्ये समाजवादी पक्षामध्ये पूर्वी काम करणारे अनेक सहकारी
जगन्नाथ जाधव आणि सत्संग हे सगळे साथी आणि म्हणजे काँग्रेस समाजवादी मला वाटतं काही तांत्रिक पवारसाहेबांचा आवाज गेला तर चालू आहे हा तिथे म्यूट झालं असणार आपल्याला चालू आहे तुम्ही पुलोच्या प्रयोगाविषयी सांगत होता मला असं वाटतं मुकुंद आपण तोपर्यंत बोलत राहिलं पाहिजे मला असं वाटत पवार साहेबांचं एक वेगळेपण असं की हे आपल्या सगळ्या पत्रकारांना सातत्यानं जाणवत अतिशय प्रचंड त्यांची स्मरणशक्ती आहे नाव घेतलं त्याने देवाचे पंतप्रधान म्हणजे सगळे त्यावेळचे संरक्षण मंत्री त्यावेळचे जिल्हाध्यक्ष अशी मेमरी फार कमी राजकारण्यांकडे तरी असते असं दिसत आणि म्हणजे गंमतीचा भाग असा की त्यांना किशोरी आपणकरांचं गाणं आवडायचं भीमसेन जोशींचं गाणं आवडायचं अरुण साधूंची नवीन कादंबरी आली तर ती वाचलेली असायची लक्ष्मण मानेचं पुस्तक आलं तर ते वाचलेलं असायचं असं वेगवेगळ्या पातळ्यांवर पवार साहेबांनी सातत्यानं आपली आवड जपली आणि त्या सगळ्या क्षेत्रांसाठी खूप वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना मदत करण्याचं खूप काम केलं तुम्ही पत्रकारितेमध्ये आला होतात त्यावेळेला संगोराम तुमचा त्यावेळेचा अनुभव म्हणजे मी त्यांची पहिली मी 75 ला पत्रकारितेत आलो त्यामुळे पहिली जी पुलोची हे झाली होती पुलोच सरकार आलं तेव्हा आम्ही मी माणूस मध्ये होतो आणि माणूस मध्ये त्याची कव्हर स्टोरी केली होती शरद पवारांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या नव्या सरकारची तेव्हाही पवार साहेब हे चुंबक होते मला त्यांचं कायम जाणवलेलं वैशिष्ट्य म्हणजे रस्त्यानं जाताना 1-2 मिनिटं जर ते उतरले तर त्यांच्या आजूबाजूला आपोआप 150-200 माणसं पटपट पटपट जमा व्हायची आणि त्यांच्या स्मरणशक्तीमुळे प्रत्येकाचं नाव तो काय करतो त्याच्या घरात कोण कोण आहे हे सगळं माहिती असणारा म्हणजे एक घटना अशी घडली की ते निवडणुकीला उभे होते आणि मी त्यांना म्हटलं की मला तुमच्या बरोबर बारामती मतदारसंघात जायचंय तुम्ही पुलोच्या प्रयोगाविषयी सांगत होतात तर या सगळ्यांना घेऊन ते सरकार आम्ही बनवलं म्हणजे या सरकारला मार्गदर्शन करण्यासाठी सरकारच्या बाहेरची एक समिती होती त्या समितीचं प्रमुख पद एस एल जोशींच्याकडे होत आणि एस एल जोशी यांचं वैशिष्ट्य ते समन्वयवादी होते काही झालं एक तर त्यांचं स्थान होतं त्यांच्यावर आलेली लोकांच्या मध्ये मंत्रिमंडळात होता आणि त्यामुळं कधी वाद विवाद असे झालेले नाहीत एक आणि त्याच्यामध्ये काँग्रेसमध्ये आम्ही काही लोक जर सोडले तर बाकीचे आमचे सहकारी कधीही कुठल्याही मंत्रिमंडळात सत्तेमध्ये नव्हते आणि त्यामुळं कधी तिथं मतभेद नावाचा हा प्रकारच आला नाही एका विचाराने सरकार त्या ठिकाणी झालं म्हणजे हे सरकार 80 साली श्रीमती गांधी सत्तेवर आल्याच्या नंतर त्यांनी बरखास्त केलेपर्यंत हे सरकार टिकलं त्याच्यामध्ये काही अडचण कधी आली नाही पण तुम्ही हशू अडवाणी मंत्रिमंडळात होते उत्तमराव पाटील मंत्रिमंडळात होते पण मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये
एखादा मुद्दा आला पण त्यांची विचारधारा कधी निर्णय घेताना मध्ये आली होती का कधी? नाही, त्याचं कारण वंचित म्हणजे स्थापन करताना मिनिमम एग्रीड प्रोग्राम किंवा मान्यता असलेला कार्यक्रम हा पहिल्यांदा झाला होता. तो तयार केला होता 20 कलमी का 22 कलमी असा कार्यक्रम. त्या कार्यक्रमाच्या बाहेर जायचं नाही अशा प्रकारचं एक अंडरस्टँडिंग होत, पण त्या दृष्टीनेच आम्ही पुढे गेलो आणि सुद्धा अनेक कधी मध्ये झालेले कधी म्हणजे कधी. तुम्हाला असं वाटतं पहिला आणि शेवटचा तुमचा अनुभव असेल या विविध विचारधारांची मतभेद न होण्याचा, नंतर राजकारणच बदललं. इंदिरा गांधींनी सरकार तुमचं बरखास्त केलं 80 निवडणुकात, मग ते पराभव झाला वगैरे सगळं, पण तिथपासनं गांधी घराण्याच्या विषयी तुमच्याविषयी गांधी घराण्याच्या मनात एक थोडीशी कटुता निर्माण झाली असं झालं असेल. यशवंतरावांच्या मनामध्ये राहिली, त्यांच्या तुमच्याविषयी पण तशी राहिली असं एक मानलं जातं. तुम्हाला वाटतं तसं असेल? तसं म्हणजे ज्या वेळेला माझं सरकार होतं, श्रीमती इंदिरा गांधी प्रधानमंत्री झाल्या 80 आणि एक दिवशी माझं नागपूरला अधिवेशन चालू असताना मला गृहमंत्र्यांचा फोन आला की त्यावेळी मराठवाड्यामध्ये काही दंगल झाल्याची नामांतराचा प्रश्न होता, तर त्या संबंधी मला तुमच्याशी बोलायचे. झेलसिंग म्हणून गृहमंत्री होते आणि मी त्यांना सांगितलं माझं अधिवेशन चालू आहे, मी शनिवारी सुट्टी असते त्यावेळी दिलेली शनिवारी आणि रविवारी. त्यामुळे मी शनिवारी दिल्लीमध्ये गेलो आणि एअरपोर्टलाच मला गृहमंत्र्यांच्या वतीनं कुणी एक अधिकारी भेटायला आले, रिसीव करायला आले आणि सरळ मला गृहमंत्र्यांच्या ऑफिसमध्ये घेऊन गेले. आणि तिथं मला गृहमंत्र्यांनी सांगितलं की श्रीमती इंदिरा गांधींना आपल्याला भेटायचे. म्हणजे मी काही अपॉइंटमेंट घेतली नाही, काही नाही, काय मला अजेंडा माहिती नाही, तेवढे माहिती नाही, त्यांना भेटायचे चला. म्हणून गाडीत बसलो आणि त्यांच्यावर विलिंग्डन केसेसने श्रीमती गांधी राहत होत्या त्यांच्या घरी गेलो. इंदिराजींनी अरे अरे तुम्ही सरकार अतिशय कठीण परिस्थितीत उत्तम चालवतात, समन्वयाने चालवतात, तुमचे अभिनंदन, असे काही चांगले शब्द काढले त्यांनी माझ्याबद्दलचे. आणि मला असं सांगितलं की तुम्ही सगळे आता तरुण लोक आहात, तुम्ही उत्तम प्रकारचं प्रशासन देऊ शकता हे कळे. आता मूळ विचारधारा तुमची काँग्रेसची आहे, आपण सगळ्यांनी एकत्रित यायला पाहिजे आणि काँग्रेस विचारधारेच्या तरुण पिढीने एकत्र येऊन या विचाराला पक्षाला मजबूत करण्याच्या बद्दलची काळजी घेतली पाहिजे. त्या संदर्भात मला तुमच्याशी बोलायचंय. तर असं ठीक आहे, म्हणजे काय काय सांगतात ते ऐकत होतो. आणि त्यावेळी त्यांनी असं एक वास्तव वापरलं की आज काँग्रेसमध्ये सुद्धा नव्या पिढी ही पुढे येते आणि त्या नव्या पिढीला तुम्ही लोकांनी मदत करण्याची आवश्यकता आहे. तर माझ्या लक्षात आलं की नवी पिढी असं असं संजय गांधी हे त्यांना म्हणायचं होतं. आणि त्या पुन्हा असं म्हणलं की ही नवी पिढी देश चालू शकेल याची मला खात्री आहे, तुम्हा लोकांची त्याला साथ पाहिजे. तर मी असं गमतीने सहजच म्हणलं किंवा देश चालेल तर आम्हाला आनंद आहे. मी आता 2 वर्ष सरकार या ठिकाणी चालवलं, 5 वर्ष विधानसभा राज्यामध्ये तिथं शासनामध्ये काम केलं आणि सगळेजण हळूहळू किंवा सगळ्यांच्या मार्गदर्शनाने सरकार चालवण्याच्या परिस्थितीत या लागलेले आहे. आणि त्यामुळं एकाचाच विचार कसा करायचा, बाकीच्या तरुणांचा सुद्धा विचार करण्याची वेळ आता आली कसा आहे अशा सहज ध्वनी केल्या. त्या हसल्या. आमची बैठक संपली, संध्याकाळी मी परत आलो रविवार असता दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आणि मुंबईमध्ये मी परत आलो नागपूरला जायच्या वेळी आणि रात्री 12 मला मेसेज आला की सरकार तुमचं बरखास्त झालेलं आहे आणि राष्ट्रपतीची राजवट आलेली. म्हणजे त्यावेळच्या श्रीमती गांधींच्या बैठकीमध्ये तरुणांना पाठिंबा देण्याच्या मधला विचार त्यांनी मांडल्याच्या नंतर ते एक त्यांच्या मनात असलेला एकटाच तरुण आहे, अन्य तरुण असू शकतात असं सूचित केल्याचा परिणाम प्रत्येक राज्यावर राज्य जाण्यावर असावा असं माझा झाला. त्यानंतर पुढे मी विरोधी पक्ष नेता म्हणूनच काम महाराष्ट्राच्या विधानसभेत केलं. पण तेव्हा म्हणजे इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी ते राहुल गांधी पुन्हा एकदा असा एक मोठा गांधी घराण्याचा पट तुमच्या समोर उलगडलेला आहे. तुम्ही त्यांच्याशी संवर्धाचे संबंध राखून आहात,
ते संबंध आता बदलले असं वाटतं त्यांचा तुमच्या विषयी बघण्याचा दृष्टिकोन, किंवा गांधी घराणं बदललंय असं वाटतं त्यांना आता जाणीव आहे का की काँग्रेस आपण आता काही एवढे सांभाळू शकत नाही, काहीतरी करायला हवं, तुमच्यासारख्यांची मदत घ्यायला हवी, असं असं कधी तुम्हाला? प्रत्येक असं म्हणजे इंदिरा गांधी त्यांच्याशी माझा फार संपर्क आला नाही, तर फार अंतर होतं आमच्यामध्ये, सिनियरिटी होती त्यांची. आणि त्यांचं प्रोजेक्शन हे राजीव गांधींना नव्हतं, की त्यावेळी संजय गांधी नव्हतं. नंतर संजय गांधींच्या अपघाताच्या नंतर राजीव गांधी पुढे आले आणि माझा आणि राजीव गांधींचा सुसंवाद झाला. त्याचं महत्वाचं कारण राजीव गांधींचे एक मित्र हे माझे मित्र होते आणि त्यामुळे एक आमचं थोडं संभाषण असायचं, त्याच्यावर फारसे राजकारणात नव्हते. आणि त्यांच्या इंदिरा गांधींच्या हत्येच्या नंतर राजीव गांधींच्यावर जबाबदारी ज्यावेळी पडली, तर मी ज्यावेळी सांत्वनाला त्यांच्याकडे गेलो त्यावेळेला ते मला असं म्हणले की कालपर्यंत काय झालं ते झालं, मला असं वाटतं की आपण एकत्रित काम केलं पाहिजे. आणि ती एकत्रित आणण्याच्या संबंधीची चर्चा तेव्हा सुरू झाली आणि त्यानंतर औरंगाबादला दोन्ही पक्षाचे एक मोठं अधिवेशन झालं, त्याला राजीव गांधी हजर राहिले आणि आम्ही सगळेजण काँग्रेसमध्ये आमचा पक्ष मर्ज केला आणि त्या दिवशीपासून आम्ही एकत्रित काम करायला सुरुवात केली. राजीव गांधींच्याच कालखंडामध्ये त्यांनी मला मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सुद्धा स्वीकारायला सांगितली. त्यानंतर त्यांच्या दुर्दैवाने हत्येच्या नंतर मग आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की नरसिंहरावांच्या मंत्रिमंडळामध्ये मला संरक्षण मंत्री म्हणून तिथे निमंत्रण दिलं. मी दिल्लीमध्ये गेलो त्या काळात गांधी कुटुंबियांच्यामध्ये तसं कोणी ऍक्टिव्ह नव्हतं. नंतर आम्ही सगळ्यांनी श्रीमती सोनिया गांधी यांना पक्षाची जबाबदारी घ्यावी असं सूचित केलं आणि त्याच्यानंतर सोनिया गांधी या पक्षाच्या संदर्भात प्रमुख झाल्या. तिथपर्यंत तरी आमच्यात एक वाक्य होती, सामंजस्य होतं. पण त्यानंतर एक प्रसंग असा आला की पुन्हा एकदा नेतृत्वाच्या संबंधीचा ज्यावेळी विचार आला त्यावेळेला एक आम्ही लोकांनी एक अशी भूमिका घेतली की कुणी पक्षाचं नेतृत्व देशाचं नेतृत्व करायचं असेल तर जो भारतीय आहे जन्मानं त्यांनी या संबंधीचं नेतृत्व करावं अशा प्रकारची भूमिका काही लोकांनी मांडली गेली आणि तिथून एक प्रकारचा दुरावा हा निर्माण झाला. तो बरेच दिवस होता. त्यानंतर ज्या वेळेला अटल बिहारीजींचं सरकार होतं आम्ही सगळे विरोधी पक्षात होतो, मी एक वर्ष विरोधी पक्ष नेताही होतो लोकसभेमध्ये. आणि त्यानंतर मग पुन्हा एकदा भाजपचं सरकार अटलजींचं सरकार जाऊन काँग्रेस आणि मित्र पक्षांना सरकार बनवायची संधी मिळाली. त्यावेळेला श्रीमती सोनिया गांधी यांनी मला स्वतःला निमंत्रित करून तुम्ही या सरकारमध्ये महत्वाची जबाबदारी घ्यावी असं सुचवलं आणि मग आम्ही एकत्र काम त्या ठिकाणी डॉक्टर मनमोहन सिंगांच्या नेतृत्वाखाली 10 वर्ष केली. 2004 साल. पण आता संबंध चांगले आहेत का आणि काँग्रेसजनांनी एकत्र यावं अशा पद्धतीचं काँग्रेसच्या नेत्यांना वाटतं का, हा एक प्रश्न. आणि मागे वळून बघताना तुम्हाला असं वाटतं का की यशवंतरावांवरती काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाने थोडासा अन्यायच केला की पंतप्रधान पदाचा ऐवज असलेला हा नेता पंतप्रधान पद मिळू शकलं नाही त्यांना, त्याच अन्यायाचा दुसरा भाग तुमच्या बाबतीतही झाला असं असं वाटतं का तुम्हाला? एक गोष्ट असं आहे की यशवंतरावजींच्या संबंधी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नंतर त्यांच्याकडे सत्ता मिळावी असं समजून देशालाच वाटत होत, नेतृत्व त्यांच्याकडे यावं असं वाटत होत. पाकिस्तानच्या युद्धात झालेल्या लढाई म्हणजे चीनच्या युद्धात पराभव झाला. नंतर पहिल्या पाकिस्तानच्या युद्धामध्ये यशवंतरावजी संरक्षण मंत्री असताना पाकिस्तानचा पराभव झाला. लालबहादूर शास्त्री हे प्रधानमंत्री होते आणि लालबहादूर शास्त्री आणि चव्हाण साहेब हे दोघेही ताश्कंदला त्या ठिकाणी रशियाच्या निमंत्रणावरून गेल्याच्या नंतर पाकिस्तान आणि भारत यांच्यात सुसंवाद साधण्याचा प्रयत्न बाहेर देशातील लोक करत होते. त्या ताश्कंदच्या बैठकीच्या वेळेलाच त्या ठिकाणचा जो काही करार झाला त्यानंतर त्या रात्रीच लालबहादूर शास्त्रींचं आकस्मिक निधन झालं.
शास्त्रीजींचा शव घेऊन ज्या वेळेला चव्हाण साहेब परत भारतात आले त्यावेळेला सवन देश एक तर शास्त्रीजींच्या बद्दल प्रचंड आदर लोकांच्या मनामध्ये होता, युद्ध जिंकल्याच्या संबंधीचा आनंद होता, यशवंतरावजी एक महत्वाचे सहकारी आणि संरक्षण मंत्री म्हणून त्यांच्याबद्दलही आदर होता, आणि यशवंतरावजी शास्त्रीजींचा शव घेऊन परत आल्याच्या नंतर देशातले सगळे प्रमुख नेत्यांनी आता देशाचं नेतृत्व हे चव्हाण साहेबांनी करावं, अगदी अतुल जे घोष होते त्याच्यामध्ये एस के पाटील त्यांची भूमिका पूर्वी वेगळी असे तेही होते, अनेकांनी ही भूमिका घेतली आणि त्यावेळेला जवळपास यशवंतरावजी होतील असं चित्र दिसत. मला आठवत आहे की त्याच वेळेला चव्हाण साहेबांचं घर एक एस्कॉर्ट म्हणून आता जे ज्या ठिकाणी सध्याचे प्रधानमंत्री राहतात त्याचं नाव बदलले पण पूर्वी एक रेस्कॉर्स होतं त्या ठिकाणी आम्ही सगळेजण होतो, म्हणजे आम्ही सगळ्यांनी याचा अर्थ वसंतराव नाईक, वसंतराव दादा, मी स्वतः आबासाहेब कुलकर्णी, असे आम्ही अण्णासाहेब शिंदे, असे आम्ही सगळेजण होतो. मी ज्युनियर होतो म्हणजे या सगळ्यांच्या निर्णया प्रत्येक मी कुणी नसेल पण मी ज्युनियर होतो तर हजर होतो, राज्याचा मुख्यमंत्री होतो आणि त्यावेळेला आमच्या ठिकाणी व्यवस्था असताना असं सुचवलं गेलं सगळ्यांनी आणि इतर पक्षाच्या इतर नेत्यांनी की आता या पक्षाचं नेतृत्व संसदेचं चव्हाण साहेबांनी करावं. ही सूचना ज्यावेळेला अनेक राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या केल्याच्या नंतर त्या आम्ही बसलो होतो त्या ठिकाणी हा विषय आबासाहेब कुलकर्णी, अण्णासाहेब शिंदे, वसंतराव नाईक यांनी काढला आणि त्यावेळेला चव्हाण साहेबांनी सांगितलं की श्रीमती इंदिरा गांधींना मी जाऊन भेटून येतो, त्यांच्याशी बोलतो आणि त्यानंतर मी माझा निर्णय घेतो. मी ज्यावेळी दिल्लीमध्ये आलो त्यावेळेला इंदिराजी काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या आणि संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीच्या साठी ज्यावेळी महाराष्ट्रात चळवळ होती त्यावेळेला महाराष्ट्राचं मन जवाहरलाल नेहरूंना सांगावं यासाठी मला इंदिरा गांधींचं सहाय्य झालं, त्या पक्षाच्या अध्यक्ष होत्या, त्यामुळे त्यांच्याशी विचारविनिमय करून मी माझा निर्णय घेईन. आता ही सगळी चर्चा झाली, मी तिथे ज्युनियर होतो पण मी तिथे सांगितलं मला नाही वाटत तुम्ही चव्हाण साहेबांना की तुम्ही जाऊन इंदिराजींशी बोलावं, तुम्ही निर्णय घ्यावा आणि नंतर आपण त्यांचं सहकार्य मागू. ते जरा माझ्याकडे रागानेच त्यांनी बघितलं की जरा तू शांतपणे सुखू नको अशा अर्थाचं बोलले नाही पण तशा अर्थाचा चेहरा होता. ते गेले आणि अक्षरशः 20 मिनिटात परत आले आणि त्यांनी सांगितलं की मी सोनिया इंदिरा गांधींशी बोललो आणि इंदिरा गांधींनी मला सांगितलं की तुम्ही माझ्याबद्दल सर्वांना ठेवली, मला विचारायला लागला मी काय करावं, तुम्ही काय करू या संबंधीचा विचार करूया, मी आपल्याला लवकरच माझं मत सांगेन आणि त्यानंतरची पावलं आपण एकत्रित टाकू. हे जे त्यांनी सांगितलेलं चव्हाण साहेबांनी रेकॉर्ड केलं त्याच वेळेला मी मधीच असं म्हणजे याचा अर्थ काय होणार आणि अक्षरशः डोंगरे म्हणून चव्हाण साहेबांचे सेक्रेटरी होते एक अर्ध्या तासात डोंगरे आधीच्या मिटिंगच्या ठिकाणी आणि इंदिराजी तुमच्याशी बोलू इच्छितात असं सांगितलं. चव्हाण साहेब इंदिराजींना बोलायला गेले फोनवर आणि परत आले आणि सांगितलं की इंदिराजींनी सांगितलं तुमच्या पाठिंब्यावर मी देशाचं नेतृत्व करायला तयार आहे. चव्हाण साहेबांना मिळालेली संधी त्यावेळेला गेली आणि केवळ महाराष्ट्राच्या साठी निर्मितीच्या साठी इंदिराजींनी जी मदत केली त्याबद्दलचं जे अंतकरणामध्ये त्यांचं जी काही भावना होती त्या भावनेपुरती त्यांनी श्रीमती गांधींची स्वच्छ बोलण्याची भूमिका ठेवली नाही असं मला वाटतं आणि त्यांनी सोनिया गांधींना इंदिरा गांधींना विचारायची आवश्यकता नव्हती, ते विचारायचं असेल तर तुमचा पाठिंबा मला हवा असं विचारायला हवं होतं, ते न विचारता की जे बाकीचं त्यांचं जे काही ऋण होतं त्याचाच त्यांनी त्या ठिकाणी उल्लेख केला आणि त्यामुळे चव्हाण साहेबांना मिळालेली ही संधी देश काँग्रेस अन्य राज्यातले सगळे काँग्रेसचे नेते सगळे सिनियर नेते हे सगळे चव्हाण साहेबांच्या पाठीशी असताना बहुसंख्य संसदेचे पक्षाचे सभासद असताना ती संधी त्यांनी घालवली.
ते एका अर्थाने महाराष्ट्राचं पण नुकसानच आहे. आता फक्त इतिहासासाठी आपण एकच प्रश्न घेऊया, खूप लोकांचे प्रश्न दिसतात, 160 प्रश्न आहेत. 91 साली तुम्हाला ही अशी ती संधी आलेली होती, ती पण अशी आता आता मागे वळून बघताना कसं वाटतं तुम्हाला त्या त्या सगळ्या अनुभवाकडे? त्यावेळेला मला जी संधी किंवा मिळाली ती म्हणजे हा जो मला जी संधी मिळाली किंवा परिस्थिती निर्माण झाली तर नरसिंहराव प्रधानमंत्री झाले. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो. महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त खासदार काँग्रेसशी निवडून त्यावेळी आले होते. महाराष्ट्राच्या निवडणुकीचं नेतृत्व माझ्याकडे होतं. देशात इतर ठिकाणी काँग्रेसची तितकी मजबूत परिस्थिती नव्हती. अन्य घटकांना बदलून घेऊन सरकार बनवायची परिस्थिती आली आणि त्यावेळेला श्रीमती गांधी, सोनिया गांधी यांच्याकडे पक्षाचं राज्याचं नेतृत्व होतं आणि म्हणजे संघटनेचं, आणि काही लोकांनी त्यांना या संबंधीचा पुढाकार घेण्याची सूचना केली. आणि त्याच वेळेला मी आणि काही आमच्या सहकार्यांनी मिळून की हा जो आम्ही विषय त्या ठिकाणी मांडला की या देशाचं नेतृत्व या देशात जन्माला आलेलं व्यक्तिमत्वच असलं पाहिजे, ही जी भूमिका आम्ही मांडली ही भूमिका साहजिकच गांधी परिवाराला आवडली नसेल. आणि त्यावेळेला गांधी परिवाराच्या विचाराचा संसदेचा जो सभासदांचा वर्ग होता तो सगळा हा माझ्यापासून बाजूला गेला आणि नरसिंहरावांच्या पाठीशी सोनिया गांधींच्या सल्ल्याने उभा राहिला. त्यावेळेला मतदान घेण्याची वेळ आली. मी नरसिंहराव असा प्रश्न आला, त्यावेळेला पश्चिम बंगालचे जे मुख्यमंत्री होते नाव विसरले मी त्यांचं, काँग्रेसचे मुख्यमंत्री होते निष्ठांत वकील होते सिद्धार्थ शंकर रे आणखीन एकावर जबाबदारी सोपवली की सगळ्या खासदारांना व्यक्तिशा बोलून त्यांचं काय म्हणणं हे ऐका आणि त्यांचा कल कुणाकडे हे सांगा. तर त्यांनी एकेकाला बोलवलं, प्रत्येकाशी सुसंवाद केला आणि त्यानंतर बैठक बोलून असं सांगितलं की एकंदर सदस्यांच्या बदल्या 55-60% लोकांनी नरसिंहरावचं नाव दिलेलं आहे, 45-40-45% लोकांनी शरद पवारांचं नाव दिलेलं आहे, त्यामुळे संसदेच्या पक्षीय बहुमताचा कल हा शरद पवारांच्या बाजूने आहे आणि म्हणून हा निर्णय त्यावेळेला नरसिंहरावांना प्रधानमंत्र्याचे उमेदवार म्हणून जाहीर करण्याचा झाला. आणि हा निर्णय झाल्याच्या नंतर अर्थात मला काही त्याच्यात काही वेगळी भूमिका घ्यायची नव्हती, बंडखोरी करायचं काही कारण नव्हतं. मला हे लक्षात आलं की उत्तर हिंदुस्थानातले खासदार सोनिया गांधींच्या विचारानं माझ्यापासून बाजूला गेले आणि त्यामुळे तिकडं संख्या जास्त होती हेही माझ्या लक्षात आलं. आणि त्याच वेळेला सोनिया गांधींचा एक अत्यंत विश्वासू सहकारी एकेकाळची इंदिरा गांधींची सेक्रेटरी आणि नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल जे होते अलेक्झांडर ते माझ्याकडे आले आणि त्याने मला सांगितलं की आता हे निवडणुकीच्या संबंधीचा विषय संपला, नरसिंहरावची निवड झाली, नरसिंहरावची आणि सर्वांची इच्छा अशी आहे की तुम्ही केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये यावं आणि त्याच्यामध्ये त्यांना सहकार्य करावं. आणि मग मी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद सोडलं आणि केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये संरक्षण मंत्री म्हणून गेलो. तर तेव्हापासून आजपर्यंत मी दिल्लीमध्ये सतत आहे. इतिहासात तुमच्या इतिहासाविषयी तुमच्याकडे इतका मस्त ऐवज आहे, त्या गप्पा मारायला मजा येते. थोडस वर्तमानाकडे येऊया, प्रश्न भरपूर आहेत. मी माझे सहकारी संगोराम यांना सांगतो की काही प्रश्नोत्तर आपण आता करायला हवे. आपण प्रश्नोत्तराकडे वळूया. हा 60 गझल महाराष्ट्राचा हा अतिशय सुंदर रंगत चाललेला असा कार्यक्रम आहे आणि मगाशी आपण बोलत होतो तसं पवार साहेबांच्या स्मरणशक्तीचं दर्शन प्रत्येक क्षणाला आपल्याला घडत आहे. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे आहेत, तर सहसंयोजक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि हिरानंदाने ग्रुप आणि लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी हे आहेत, तर दामजी श्यामजी ग्रुप
हे या वेब संवादाच्या कार्यक्रमाचे पॉवर बाय पार्टनर आहेत. यांच्यापैकी निरंजन हिरानंदानी आज इथे आलेले आहेत आणि त्यांना पवार साहेबांना थेट प्रश्न विचारायचा आहे. मी हिरानंदानी यांना विनंती करतो की तुम्ही थेट पवार साहेबांशी बोलू शकाल. साहेब, फर्स्ट तर आमचे तीन जनरेशनची रिलेशनशिप आहे. आमचे वडील डॉक्टर हिरानंदानी, मी आणि माझे मुली आपण जेव्हा घेऊन गेले होते ते सांगायची गरज नाही. आपल्या तीन पिढ्याचे संबंध आहे. आपण संबंध आहे, संबंध काय इथे रिलेशनशिप ठेवलेले आहे, तर ते त्याच्यासाठी मी आभारी आहो. माझा प्रश्न असं आहे साहेब की आजची तारीख मध्ये आमच्या सरकार एक जान साचवलं महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्राचे माणसाचे, पण आजच्या तारीख मध्ये जे पुढे कसं ते हे ओपन आउट होईल की आमचे सगळ्यांचे उद्योग आणि जे कामगारला काम कसं परत आम्ही आणणार, आपण काय वाटतंय किती वेळ लागणार हे सगळे ओपन आउट करायला? बिकॉज काय आहे आजच्या तारीख मध्ये आमचे वर्कर्स जे आहेत ते सगळे बसलेले आहेत आणि काय तर दृष्टिकोन आपणच जे विजन आहे हे मध्ये कसं हे आपण काय वाटतंय की कवा ओपन होईल? असं आहे की लॉकडाऊन करण्याच्या संबंधीचा निर्णय प्रधानमंत्री घेतील. मला असं वाटतं पॉसिबिलिटी नेक्स्ट टू डेज ही विल टेक सम डिसिजन, कारण त्यांनी 3rd of May सांगितलं होतं. 3rd May पूर्वी तुमची काहीतरी भूमिका घेतलेली असेल. आणि आत्ता जे काही होम मिनिस्ट्री सर्क्युलर राज्यांना पाठवलंय त्याच्यातून अधिक काही ओपनिंगची प्रोसेस सुरू केलेलं दिसते. पण दोन संकट आहे. एक हे प्रचंड कोरोनाचं संकट आहे की त्यांनी सबंध जगाला आणि भारताला आपल्याला जबरदस्त किंमत त्याची द्यावी लागेल याच्यात काही शंका नाही. लोकांचे म्हणजे त्याच्यामध्ये मृत्यू आले, आरक्षण वाढलं, सबंध कारभार थांबला आणि प्रचंड आर्थिक संकट सुद्धा आलं. आता एका संकटातून बाहेर पडायला आपल्याला आणखीन 3 दिवस लागतील हे सांगता येत नाही. पण कोरोनाच्या संकटातून आपण आज ना उद्या बाहेर पडू. पण त्याबरोबरच दुसरं मोठं संकट इकॉनॉमिक क्रायसिस आहे ना. इकॉनॉमिक क्रायसिसमध्ये अनएम्प्लॉयमेंटची ॲग्रिकल्चर रिअल इस्टेट इंडस्ट्री ट्रेड या सगळ्या सेक्टरला प्रचंड फटका बसला आहे आणि सगळ्यात म्हणजे काही उद्योग काही व्यवसाय ते बंद सुटील असं मला काळजी वाटते. जोपर्यंत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर काही गुंतवणूक केली नाही तर काही सेक्टर रिव्हाइव्ह होणं सोपं नाही. पण रिव्हाइव्हल करायचं असेल तर पहिल्यांदा वेचेस द्यावं लागेल इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरला. इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याच्यासाठी अर्ली यांनी काही पॉलिसी केली मला ती सफिशियंट वाटत नाही. एक तर त्यांनी सल्ला दिला, त्यांनी सल्ला ऍडवाइस देऊन चालणार नाही, त्यांनी डायरेक्शन देण्याची गरज आहे. आणि ती डायरेक्शन देत असताना याच्यामध्ये हा इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरला रिव्हाइव्ह करण्याच्यासाठी उद्योग धंदे व्यापार हे रिव्हाइव्ह करण्याच्यासाठी एक तर जुन्या लायबिलिटीज आहेत त्या रिशेड्यूल केल्या पाहिजेत, इंटरेस्टमध्ये त्याच्यात सवलती द्यायला पाहिजे, नवीन फायनान्शियल गुंतवणूक करण्याच्यासाठी कमी इंटरेस्टमध्ये त्याच्यामध्ये गुंतवणूक केली पाहिजे आणि हे रिव्हाइव्ह करायला 1 वर्ष 6 महिने सातत्यानं ॲग्रेसिव्ह हा अप्रोच घेतला पाहिजे फायनान्शियल इन्स्टिट्यूशननी, गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी, स्टेट गव्हर्नमेंटनी आणि काही प्रॅग्मॅटिक डिसिजन घेतले पाहिजेत तरच हे रिव्हाइव्ह होईल. पण त्याच्यासाठी वेसेज हे इन्फ्रास्ट्रक्चर इंडस्ट्री ॲग्रिकल्चर या 3 सेक्टरला अधिक दिलं पाहिजे. आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मला हे दिसतंय की अनेक ठिकाणी लोक बसून आहेत. कन्स्ट्रक्शनचं काम चाललं आहे, एखादी स्कीम चाललेली आहे, एखादी हाऊसिंग स्कीम चाललेली, लोक त्या ठिकाणी बसून आहेत पण त्यांना काम करायला परवानगी नाही. त्यांना काम करायला मदत केली पाहिजे, परवानगी दिली पाहिजे, त्यांना कंडिशन घाला की बाहेर कुठं जाऊ नका काही दिवस, मेडिकल त्याच्याबद्दलची जी खबरदारी घ्यायची ती घ्या. याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही पण त्या हातांना काम दिलं पाहिजे आणि
हे सेवन सेक्टर रिवाइव केल्याशिवाय आपल्याला चॉईस नाही, आणि हे रिवाइव करायचं असेल तर नेहमीच्या ज्या पॉलिसीज आहेत फायनान्शियल सपोर्ट करण्याच्या, त्याच्यामध्ये खूप लिबरल अप्रोच घेतल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि तो अप्रोच घेतला पाहिजे. मी स्वतः प्रधानमंत्री फायनान्स मिनिस्टर आतापर्यंत एक 3 पत्र पाठवलीची या सगळ्या गोष्टीचा आग्रह धरणार. एकदा हा लॉकडाऊन उठला आणि कम्युनिकेशन झालं तर दिल्लीला जाऊन आम्ही काही लोक हायएस्ट लेवलला दोघांशी सुसंवाद सुद्धा करणार आहोत. यावेळेला पॉलिटिकल अँगलने बघून चालणार नाही, आपल्याला इकॉनॉमी रिव्हाइव्ह करायची, देश बाहेर काढायचा आहे, आणि त्यामुळे सगळ्यांनी मिळून या ठिकाणी सहकार्य करण्याची गरज आहे असं माझं स्वतःचं मत. पवार साहेब, हा प्रश्न निरंजनजी विचारणार नाहीत, पण मला व्यवसाय माझा लक्षात घेता विचारायला आवडेल. मुळात या सरकारला म्हणजे केंद्र सरकारला आर्थिक धोरण काही आहे, काही दिशा आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही नाही, काही पॉलिसीच्या संबंधी बदलत असू शकतात, बदलभिन्नता असू शकते, पण आज तो विषय काढायचा नाही. आज रिवाय कसं करता येईल, चालू कसं येईल, चाक कसं सुरू होईल, या सगळ्या गोष्टीच्या संबंधीचा आग्रह करायचा आहे, आणि म्हणून आम्ही इतर गोष्टीच्या कडे बघतच नाही. पंतप्रधान ते सांगतात ते तुमचे मित्र आहेत, तुमचं बोट धरून राजकारणात आले, पण आर्थिक प्रश्नांविषयी आव्हानांविषयी त्यांनी कधी तुमच्याशी चर्चा केली आहे किंवा काय काय करायला हवं या विषयावर काही बोलणं झालंय तुमचं? नाही, आता अलीकडे म्हणजे कोरोनाचे इफेक्ट झाल्याच्या नंतर एकदा देशातल्या प्रमुख राजकीय पक्षाच्या प्रमुखांशी त्यांनी असाच आज आपण संवाद बोलवाय तसा एक वेब संवाद त्यांनी घेतलेला होता, केला होता. तेव्हा त्यांनी मला बोलायची संधी मिळाली, पण त्या विषय दुसरे होते. त्यावेळी मी एवढंच सांगितलं की आपल्यामध्ये आता हा काही मतभेद व्यक्त करण्याचा प्रसंग नाही, कारण प्रामुख्याने त्यांनी राज्याच्या प्रश्नाच्या संबंधी विषय काढला होता. तर मी असं सांगितलं की आज राज्यांच्या मध्ये म्हणजे डिसिजन मेकिंग अथॉरिटीज ह्या जास्त असता कामा नाहीत, एकच असली पाहिजे, बाकीच्यांनी त्यांना सहकार्य केलं पाहिजे, आणि इकॉनॉमी रिवाइव्ह करण्याच्यासाठी स्वतंत्र असण्याची गरज आहे, अशा प्रकारची गोष्ट मी त्यांना सुचवली होती. पण हे जवळपास 30-35 लोकांची एक एक मिनिट 2-2 मिनिट या बोलण्यामध्ये हे बाकीचे विषय घेतले गेले नाहीत, त्यासाठी स्वतंत्र असण्याची आवश्यकता आहे हे आम्ही सुचवलं. आता हा जो आता जो बंद आहे त्या बंदच्या संबंधीचा निर्णय लवकर झाल्याच्या नंतर बाकीच्या गोष्टीचा आग्रह त्यांच्याकडे राहण्याची भूमिका आम्ही लोक घेणार. पण तुम्ही किल्लारीचा भूकंप, त्याच्यानंतर पुनर्बांधणी केली आहे, 92 दंगल, तो भयानक प्रकार तुम्ही महाराष्ट्रात त्यावेळेला नेतृत्व केलेलं आहे, अशा वेळेला आपण या इथे किंवा कुठेही केंद्रात असेल किंवा इथे असेल असलो असतो तर हे संकट तुम्ही कसं हाताळलं असतं, तुम्ही काय काय उपाययोजना केल्या असतात? माझं स्वच्छ मत असे की असे प्रसंग येतात त्यावेळेला एक तर सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे एकत्र बसलं पाहिजे. आता किल्लारी किंवा उमरगा म्हणजे उस्मानाबाद लातूरचा जो भूकंप होता त्या सगळ्या काळामध्ये 1,00,000 घरं पडली होती, 8,000 लोक मृत्यूमुखी पडले होते. त्यामुळे संकट एका विशिष्ट भागामध्ये विशिष्ट काळासाठी केंद्रित झालेलं, पण डॅमेज खूप होतं, पण ते आपण सावरलं. सवन महाराष्ट्र देश पाठीशी उभा राहिला आणि 2 आत आपण ते पुन्हा पुनर्बांधणी केली. पण मी सांगायचं मला एक गोष्ट आहे की त्यानंतर राज्य होतं ते अटल बिहारींच्या नेतृत्वाखाली राज्य होतं, ते प्रधानमंत्री होते, आणि भुजला असेच भूकंप झाला, आणि भुजला भूकंप झाल्याच्या नंतर अटल बिहारींनी सगळ्या राजकीय पक्षाच्या लोकांना बोलवलं आणि त्या बैठकीमध्ये या संबंधी या देशाला डिझास्टर मॅनेज करण्याच्या संबंधीची काही नीती नाही ती ठरवायची आवश्यकता आहे, कोणतीही जबाबदारी घेतली पाहिजे, आणि त्यांनी आणि सोनिया गांधी 2-3 लोकांनी ही जबाबदारी माझ्या सोबतची सूचना केली, आणि डिझास्टर मॅनेजमेंटचा आज संबंधीचे जे कायदे आहेत त्यासंबंधी 2 जगातल्या अनेक देशामध्ये जाऊन पाहणी करून त्यासंबंधीचा अहवाल माझ्या नेतृत्वाखाली तयार झाला, त्याच्यापासून कायदे झाले, आणि या सगळ्यातून ज्या ज्या वेळेस संकट येतात त्या संकटातून बाहेर येण्याच्यासाठी काळजी घेतली गेली. आज माझं मत असेल
की आजच्या प्रधानमंत्र्यांनी सुद्धा लॉकडाऊनच्या संबंधीचा विषय संपल्यावर एकत्र बसून या गोष्टीची चर्चा सगळ्यांशी करावी आणि अन्य अन्य राजकीय विचारांच्या लोकांनी सुद्धा इथं राजकारण न आणता आपल्याला देश सावरायचा हे साधे संकट नाही. इकॉनॉमीचा हा क्राइसिस सोपा नाही, तो आपल्याला कष्टाने एकजुटीने सावरावं लागेल याची खबरदारी आपल्याला घ्यायची, हा विचार त्यांनी स्वीकारला पाहिजे आणि आम्ही त्याला सहकार्य केलं. पण तुम्ही तुम्ही इथे असतात, समजा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतात, तर कुठली गोष्ट वेगळी केली असतील किंवा आत्ताच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना तुमचा काय सल्ला असेल? आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सगळ्यांना विश्वासात घेऊन समन्वयाची भूमिका घेऊन त्यांनी योग्य प्रकारची भाव्य करतात. फक्त कॉशियस आहे प्रत्येक कुठल्या गोष्टीच्या संबंधी. आता आज ओपन करायची गरज आहे का नाही तर त्याच्या बाबतीत थोडस आणखीन याच्यातून प्रादुर्भाव तो वाढणार नाही ना, तो वाढत असेल तर मग त्याच्यासाठी थोडासा कॉशियस अप्रोच घेतलेला बरा अशा भागाची भूमिका ते घेतात. आणि एक त्यांचं म्हणणं बरोबर आहे, कारण राष्ट्रीय पातळीवर प्रधानमंत्र्यांनी एक विशिष्ट तारखेपर्यंत लॉकडाऊन करण्याच्या संबंधीची भूमिका घेतल्याच्या नंतर राज्यांनी वेगळी भूमिका घेऊन चालणार नाही. आणि त्यावर कदाचित ते 3 तारीख जी प्रधानमंत्र्यांनी दिली तोपर्यंत त्यांची भूमिका म्हणजे मुख्यमंत्री आपली कृषी पावलं टाकण्याच्या दृष्टीने काही करतील का नाही याच्याबद्दल सांगता येत नाही. पण मला असं दिसतंय ते जे बोलतात आम्हाला लोकांची अशी त्याच्यातून 3 तारखेच्या नंतर कुठले कुठले क्षेत्र खुली करता येतील, लवकर हाताला काम कसं देता येईल, लवकर लोक त्या कामात कसे गुंतवले जातील आणि या सगळ्या करोनाच्या मानसिक दर्पणातून हळूहळू लोक बाजूला येऊन आपल्या व्यवसायाला कसे लागतील, व्यवसाय कसे रिव्हाइज करायला लागतील या सगळ्या गोष्टीचा विचार ते आता करतायत. मला असं वाटतं की त्याचं चित्र आपल्याला 2-4 दिवसात दिसेल. दोन प्रश्न खूप जणांकडून आलेत. एक आहे लघु उद्योगाविषयी. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर लघु आणि मध्यम उद्योग आहेत, त्यांच्यासाठी काय काय करायला हवं, स्टार्टअप लघु उद्योग असा एक प्रश्न दिसतोय. आणि दुसरा अनेक जणांकडून आलाय तुमच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, म्हणजे त्या काही कमी होताना दिसत नाहीये, तर मला असं वाटतं आधी शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि मग लघु उद्योग. शेती कारण शेतकऱ्यांच्या आत्महत्याला कारण अनेक आहेत, त्याचा अभ्यास केलेला आहे. गोकरी इन्स्टिट्यूटची मदत घेतली, टाटा इन्स्टिट्यूटची मदत घेतली, अनेकांच्या मदत घेऊन त्याचे अनेक अहवाल आले. आणि केंद्रामध्ये शेती खात्याचं काम मी शेवटी त्या काळात भरत होतो, त्यामुळे मी त्याच्या फार खोलात गेलेलो आहे. आज खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या दृष्टीने काही लॉंग टर्म सुद्धा विचार करायची वेळ आली, खुद्द शेतकऱ्यांना विचार आलेला. एक गोष्ट लक्षात ठेवा की स्वातंत्र्य मिळालं तर देशाची लोकसंख्या 35 कोटी होती आणि 35 कोटीचे 80% लोक शेतीमध्ये होते. आज आपण 118-120 कोटीच्या आसपास गेलो आणि त्याच्या 65% लोक शेतीमध्ये आहेत. याचा अर्थ शेतीवर ही दुप्पट तिप्पट स्वातंत्र्याच्या नंतरच्या पेक्षा लोक वाढले. तर शेती वाढली नाही, शहर वाढली. आता या मुंबईमध्ये बघा, नवी मुंबई नव्हती, तिथे मी स्वतः भाताची शेती पाहिलेली आहे. आज तिथे नवीन मुंबईचं शहर उभं राहिलं, पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड सारखं शहर उभं राहिलं, अनेक शहरांचे विस्तार झाले, आपले रस्ते मोठे झाले, त्याच्यात शेतीच्या जमिनी गेल्या, कारखानदारीमध्ये गेल्या, अनेक गोष्टीच्या साठी म्हणजे जमिनीचं शेतीचं क्षेत्र कमी होत आहे आणि त्याच्यावर अवलंबून राहणाऱ्या लोकांची संख्या वाढते. आणि ते टाळायचं असेल तर शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये सगळ्यांनी शेती करायची भूमिका सोडली पाहिजे हे मी गेले काही वर्ष मानतो. एकानी शेती करावी आणि बाकीच्या कुठल्याही क्षेत्रात जाऊ, जगात जाऊ, कुठेही जाऊ, देशात जाऊ, पण उत्पन्नाचा स्रोत आणखीन एक वेगळा करण्याची खबरदारी घेतली पाहिजे. त्याच्यातून कुटुंब योग्य रस्त्यात जातील. निवड शेती एक शेती, जमीन कमी, पाणी नाही या संकटात जर गेलं तर नैराश्यातून दुर्दैवानं आत्महत्याच्या प्रकारात सुद्धा लोक जातात. आणि म्हणून ते चालायचं असेल तर आपल्याला शेतकऱ्याचं अर्थकारण सुधारण्याच्या दृष्टीने खूप पावलं टाकली पाहिजेत, त्याचा विचार हा केलेला. आणि लघु आणि मध्यम उद्योगांविषयी काय सांगाल? महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणात तुम्हीच अख्खी रांजणगाव MIDC असेल किंवा हिंजेवडी वगैरे असेल हे सगळं तुमच्या काळात उभं राहिलेलं आहे. हा सगळा उद्योग क्षेत्र आता हे अतिशय वाईट अवस्थेमध्ये आहे या करोना काळात.
त्याच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्र करेल ते करेल तो भाग वेगळा, पण राज्य सरकारनी काय पावलं उचलायला हवी तसं तुम्हाला वाटतं? त्याच्यामध्ये मी मगाशी सांगितलं, पहिल्यांदा आर्थिक निर्णय घेणाऱ्या संस्था असल्यासारख्या बँका आहेत, फायनान्स मिनिस्ट्री आहेत, यांनी फार पॉझिटिव्ह अप्रोच या रिव्हायव्हलसाठी केलं पाहिजे. आणि राज्य सरकारने आज याच्यामध्ये आता खरं सांगायचं म्हणजे काही काही गोष्टीच्या बाबतीत निर्णय सुप्रीम कोर्टात आणि याच्यात काही वेगवेगळे होतात, त्याच्यामुळे काही गोष्टीचे मर्यादा येते. पण आत्ता जास्तीत जास्त या छोट्या आणि अन्य व्यावसायिकांना कशी मदत करता येईल, कशी दोन त्याच्याबद्दल अनुकूल करता येईल हेच केलं पाहिजे. अनेक गोष्टी येतात, वीज आता विजेच्या संबंधी त्याची जी काही देणी असतील किंवा पैसे द्यावे लागतील, बिल द्यावे लागतील, आज त्याची रक्कम भरली नाही म्हणून कनेक्शन तोडायचे नोटीस हे तयार करण्याचा विचार वीज मंडळात आहे, माझ्या मते बंद केलं पाहिजे. एक त्यांनी काही महिने त्याच्यात त्यांना सवलत दिली पाहिजे, हप्ते दिले पाहिजे. तर त्याच पद्धतीनं बाकीच्या प्रत्येक गोष्ट कामगारांच्या संदर्भातले जे कायदे आहेत त्यातनं एकदम नोकरीचं कमी करून घेऊन उत्तर नका, पण नोकरीचं कमी न करता कामगार संघटनेला विश्वासात घेऊन याच्यातून बाहेर पडण्याच्यासाठी आपणही काही त्याग करता येईल का, जेणेकरून आपलं युनिट जगेल. कारण कारखाना जगला तर कामगार जगणार आहे, म्हणून पहिल्यांदा कामगार जगवण्याच्यासाठी कारखाना जगवायचा सुद्धा विचार करावा लागेल. आणि तो करायचा असेल तर कामगार संघटनांना विश्वासात घेऊन आज या संबंधीची जी काही धोरण आहेत या धोरणामध्ये रिव्हायवल ऑफ इंडस्ट्री करण्याच्यासाठी काही बदल काही मर्यादित करण्याच्यासाठी करता आली सक्ती करण्याच्या संबंधीचा विचार सुद्धा केला पाहिजे. ही डायलॉगची प्रोसेस राज्य सरकारने लवकरात लवकर सुरू केली पाहिजे. आणि माझा असा आग्रह आहे मुख्यमंत्र्यांना की उद्या लॉकडाऊनच्या संबंधीचा केंद्राचा निकाल घ्यायचा, नंतर आपण ग्रुप करा. मी आधीच त्यांना सांगितलं, त्यांनी ते काही ग्रुप केले, काही तज्ञांना बरोबर घ्या आणि त्या तज्ञांना काहींना इंडस्ट्रीच्या मध्ये रिव्हायवलचं काम कसं करता येईल याचा विचार करायला सांगा, काहींना रिअल इस्टेटमध्ये रिव्हायवल कसं करता येईल त्याचा विचार करा करायला सांगा, काहींना शेतीमध्ये रिव्हायवल करायला काय करता येईल. म्हणजे या सगळ्या गोष्टीच्या संबंधी आपल्याकडे एक्सपर्ट आहेत, त्या एक्सपर्टना अगदी पुढच्या आठवड्यात कामाला लावण्याच्या संबंधीची भूमिका घेऊन एका ठराविक काळात त्यांच्याकडून प्रस्ताव घेऊन पुन्हा सगळ्यांना विश्वासात घेऊन त्याची नवीन नीती करून तातडीने राबवली पाहिजे. आणखी एक प्रश्न महाराष्ट्राच्या विषयी सारखा येतोय वारंवार, तो म्हणजे प्रादेशिक असमतोल. इतक्या वर्षानंतरही तो का राहिला, आपण त्यात का कमी पडतोय, म्हणजे समान विकास किंवा विकासाच्या समान संधी का देऊ शकत नाहीये? असं आहे की या म्हणजे एक गोष्ट आपण लक्षात घेतलं पाहिजे की या प्रादेशिक विकासाच्या प्रश्नाच्या संबंधी त्याला अनेक त्याला कप्पे आहेत. म्हणजे आपण हे बघितलं की आज आपण जर मराठवाड्यामध्ये गेलो, मराठवाड्याचा मुख्य प्रश्न कोणता असेल तर माझ्या वतीने पाणी, पाण्याचं स्रोत मराठवाड्यात कमी आहे. आज जायकवाडीचं धरण आहे, जायकवाडीचं पाणी येतं कुठनं? नाशिक जिल्हा, नाशिक जिल्ह्याचे पाणी अजून नंतर नगर जिल्हा, नगर जिल्ह्यातून जायकवाडी आणि जायकवाडीतून मराठवाड्याचे काही जिल्हे. म्हणजे मराठवाड्यातल्या काही जिल्ह्याच्या मध्ये पोहोचण्याच्या पूर्वी नगर सारख्या किंवा नाशिकचा दुष्काळी भाग हा सुद्धा मध्ये त्याला वाटेकरी आहे, तो एक प्रश्न चित आहे. आणि दुसऱ्या बाजूला उजनी धरण जे पुणे जिल्ह्यात आणि त्या उजनी धरणातून सवल सोलापूरची शेती, सोलापूर संपल्याच्या नंतर मराठवाड्यामध्ये ही जे दोन मेजर धरणं बाहेर आलेली ती सोडली तर खुद्द मराठवाड्यात काही ठराविक धरण आहेत. आणि त्या सगळ्या धरणाचा उभारणी करण्याच्यासाठी गेले काही वर्ष हा निश्चितपणानं प्रयत्न हा झालेला आहे. त्याच्यात आणखीन कसं काही करता येईल ते बघितलं पाहिजे. आणि मला स्वतःला असं वाटतं की क्रॉप पॅटर्नचा सुद्धा विचार मराठवाड्यामध्ये केला पाहिजे. तसंच विदर्भामध्ये, विदर्भात दोन भाग आहेत, म्हणजे एक भाग जो विदर्भ म्हणून ओळखला जातो त्याच्यामध्ये नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा हा जो सगळा परिसर आहे त्या विदर्भातला पाणीची त्या ठिकाणी
मालगुजारी तलावच्या ठिकाणी आणि तिथली पिकं ही साधारणतः धान भात वगैरे या संबंधीची आहे. आणि उर्वरित जो भाग आहे त्याला वडार म्हणतात, जुना वडार. त्याच्यात अमरावती, वाशिम, यवतमाळ, तुमचं बुलढाणा, अकोला या सगळ्या परिसरामध्ये पाण्याच्या संबंधीची कमतरता आहे. पण आता म्हणजे सवन शेतीची संकल्पना तिथली बदलण्याच्या संबंधीचा प्रयत्न चालू आहे. आपण मराठवाड्यामध्ये एक लक्ष घातलं की फळबागावर आपण लक्ष केंद्रित करता येईल का, केलं त्याचे दुष्परिणाम म्हणजे चांगले परिणाम आले. उर्वरित जो भाग असतो त्याच्यात खानदेश हा कापूस आणि केळीकडे वेळा द्राक्ष आणि तत्सम फळाच्या बाबतीत आपण फार चांगली क्रांती करू शकतो. उर्वरित महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये कांदू आणि हापूस आपण करू शकतो. त्या त्या भागामध्ये जी जी पिकं होऊ शकतात त्या पिकावर आपण अधिक लक्ष घालतो. त्याचा परिणाम आज हॉर्टिकल्चरच्या क्षेत्रामध्ये आपण एक प्रकारची क्रांती करू शकतो. मला आठवतंय की डॉक्टर स्वामीनाथनने एक दिवशी एका कार्यक्रमात एका भाषणात सांगितलं की सेकंड रेव्ह्युलेशन हॉर्टी म्हणजे ॲग्रिकल्चरचं झालं, त्यानंतर हॉर्टिकल्चरच्या संबंधीचं फर्स्ट रेव्ह्युलेशन महाराष्ट्राने केलं आणि एक दिशा नवीन दाखवली. आज या सगळ्या क्षेत्रात अधिक लक्ष घालण्याच्या संबंधीची गरज आहे. शेतीवरचं प्रेशर कमी करण्याची गरज आहे. त्या त्या भागातल्या लोकांची मानसिकता ही बदलण्याची गरज आहे. आणि ते आपण कसं झालं तर मराठवाड्याचा बराच भाग बरेच वर्ष बऱ्याच पिढ्या निजामाच्या कक्षेत होतो. आणि त्या निजामाच्या राजवटीमध्ये एक लोकांना स्वतःच कर्तृत्व दाखवण्याच्या संबंधीची मर्यादा असायची, पण निजामाची राजवट त्या ठिकाणी असायची. आणि त्याचा परिणाम तशीच गोष्ट नागपूरमध्ये विदर्भामध्ये सुद्धा तो भाग महाराष्ट्रात मूळ धरण्याच्या पूर्वी हा मध्य भारताचा भाग होता. आणि मध्य भारताची मानसिकता आणि सध्याच्या महाराष्ट्रातल्या लोकांच्या मानसिकतेमध्ये फरक आहे. त्यामुळे थोडासा बघण्याचा दृष्टिकोन, निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनात सुद्धा फरक होता. आणि त्यामुळे थोडा तिकडं कुठल्याही अस्त्रव कृतीनं एखादा प्रश्न सुरून कृती करण्याच्या बाबतीत काही मर्यादा होत्या. आज तुम्ही अशाच वेळेस तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये गेला तर पाणी कमी असल्याचं वाचन तिथे कळलं. सांगली जिल्ह्यामध्ये गेला तर तुम्ही सांगलीमध्ये वाचन तिथं पाणी वैलन वैल त्या ठिकाणी आणतील आणि पडेल ते त्या ठिकाणी कष्ट करण्याची तयारी करते. ही जी एक उपजत प्रवृत्ती जी आहे ती सगळीकडे समान पातळीवरची नाही. आता आपण कोरोनामुळे आम्ही बघतोय, कालच मला कलकत्त्यात फोन होते की तिथे 10,000 लोक आपले अडकले. ते 10,000 लोक काय करतात म्हणून विचारलं तर ते सगळे होते कुठले, खटाव तालुका सातारा जिल्ह्याचा, अठवाडी सांगली जिल्ह्याचा, त्याच्यानंतर सोलापूरचा सांगोलाच्या परिसराचा, मिरज तालुक्याचा. आणि हे सगळे लोक गलई गलई म्हणून त्या ठिकाणी काम करण्याच्यासाठी भांडी आणि त्याच्यावर सोन्याचे दागिने चांदीचे दागिने हे करण्याच्यासाठी देशाच्या कानाला कोपऱ्यात गेले. हे आहेत दुष्काळी भागात, पण दुष्काळी भागात पाणी कमी आहे म्हणून थांबले नाही. कुठेही गेले, नेपाळला गेले, कलकत्त्याला गेले, कोइंबतूरला गेले आणि कुठेही जाऊन त्या ठिकाणी कष्ट करण्याची त्यांची तयारी आहे. आणि तिथनं 2 पैसे मिळतील त्या पैशातून कृष्णेचं पाणी आपल्या शेतात कसं आणता येईल यासाठी गुंतवणूक करणार आहेत. ही एक प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याच्या संबंधीची प्रवृत्ती आज सगळीकडे समान आहे असं चित्र नाही, पण ते हळूहळू होत आहे. आणि मला खात्री आहे विदर्भ आणि मराठवाडा या बाबतीत बदलल्याशिवाय आणि पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. सर एक प्रश्न आला, एक तरुणाचा प्रश्न आहे, तो रागावलेला दिसतोय. त्याचा प्रश्न खूप छान आहे. त्यांनी असं लिहिलंय की ही सरकारची जी काही आत्ताची जी भूमिका आहे ती चुकीची वाटते. महाराष्ट्रातली जी अत्यंत उत्पादक भाग आहेत मुंबई आणि पुणे तेच रेड झोन मध्ये, ते सोमवारपासून त्याच्यामध्ये काही उद्योग सुरू व्हायची काही शक्यता नाहीये. तर अशा वेळेला ज्या भागातनं फारसं काही उत्पादन नाहीये अशा भागांना तुम्ही हिरव्या भागामध्ये घालून मग तिथली हालचाल सुरू करून काय मिळवणार? महाराष्ट्राला याच्यामध्ये मोठा फटका बसेल. मुंबईमध्ये जीवन पूर्ववत होण्याविषयी लवकरात लवकर पावलं उचलणं सरकारचं कर्तव्य नाहीये का? नक्की. मुंबई आणि पुणे या ठिकाणी विलंब लावणार याच्यामध्ये गव्हर्नमेंटची सगळी नेतृत्व करणारे लोक अतिशय अस्वस्थ आहेत. कारण आपल्याला मुंबई पुणे हा वेळ, नाशिक हा वेळ, हा ज्या वेळेला आपण
पूर्ववत आणत नाही तोपर्यंत अर्थव्यवस्था जिवाय होणार नाही, बरोबर, रोजगार जिवाय होणार नाही. आज सकाळी रेल्वे मंत्र्यांनी आम्हाला फोन करून सांगितलं की आम्ही आज दोन रेल्वेच्या गाड्या सोडतो, कुठनं सोडतोय आणि कशासाठी सोडतोय, आम्ही नाशिकवरनं सोडतोय. इथं काम करणारे कामगार झारखंड आणि बाकीच्या देशा राज्यात आम्ही पोहोचवण्याची व्यवस्था करतो, जालना आणि त्या सगळ्या भागात. आता हे कामगार कुठे, आता जे कामगार उरिष्ठामध्ये उदाहरणार्थ कामगार, आज तुम्ही जालनामध्ये स्टील इंडस्ट्री बघितली तर त्या स्टील इंडस्ट्रीत काम करणारे लोक हे ओरिसातले. आता ते त्या ठिकाणी स्पेशल ट्रेनने गेले, आपण त्यांची व्यवस्था केली, त्यांचा आग्रह होता. पण उद्या उद्या हा कोरोनाचं संकट गेल्याच्या नंतर ते परत उद्योग सुरू करता येणार नाही या ठिकाणी. तसंच मुंबईमध्ये सुद्धा किंवा मुंबईच्या परिसरातला हा मोठा वर्ग, अगदी काल मला रायगडमधून आमचे सहकारी तटकरे संसदेचे आमचे सहकारी सेने ते मला काल त्यांच्या जिल्ह्याचा निर्णय देत होते की रायगड जिल्ह्यात पुणे आणि मुंबईमधनं या कोरोनाचं संकट आल्याच्या नंतर 1,00,000 आणि 10,000 आसपास लोक एका रायगड सारख्या लहान जिल्ह्यात गेले. आता हा एवढा वर्क फोर्स हा जिथं काम करत होता तो आता परत जाईपर्यंत तिथली कारखानदारी रिव्हाइव्ह होणं हे काही सोपं नाही. पण यातनं ज्यावेळी लवकर वापरू त्यावेळेला लवकरात लवकर मुंबई पुणे नाशिक हा सवन औद्योगिक वेग हा कसा रिव्हाइव्ह करता येईल, सुरू करता येईल, ते करत असताना कदाचित सोशल डिस्टन्सिंगचं जे धोरण आहे ते तंतोतंत पाळून नेहमीपेक्षा काम करायच्या पद्धती ह्या बदलून आपल्याला काही नवीन सवयी लाव्या लागतील, त्या नवीन कामाच्या पद्धती इंट्रोड्यूस करून त्यांचा राग बरोबर आहे पण हे सुधारल्याशिवाय महाराष्ट्र सावरता येणार नाही आणि त्यामुळे त्यासाठी काळजीही घ्यावीच लागेल. मुंबई पुण्यासाठी विशेष तुम्ही लक्ष घालाल असं असं काही करावं असं वाटतं का की आता मुंबई पुणे बस आपणच थोडस सूत्र हातात घ्यायला हवी अशी अशी परिस्थिती आहे का? नाही, आम्ही आता लॉकडाऊन उठवण्याच्या संबंधीचं आणि केंद्राचं धोरण या आठवड्यात जे होईल त्याची वाट बघतो. ते उचलण्याच्या नंतर आपल्याला हा सगळा उद्योग व्यवसाय आणि ही जे अर्थकारणाची महत्वाची सेंटर ही लवकरात लवकर कशी रिव्हाइव्ह करता येईल याच्यावर लक्ष केंद्रित करण्याशिवाय गत्यंतर नाही. आमचं सगळं लक्ष आता याच्यावर आहे. थोडस राजकारणाविषयी पण प्रश्न आलेले दिसत आहेत. हे जे काही मुख्यमंत्र्यांना विधान परिषदेवर निवडून आणणं न आणणं याविषयी जे काही राजभवनातनं राजकारण खेळलं गेलं, तुम्ही मध्यंतरी नाव घेतलं नव्हतं पण राजभवन आणि राजकारण याविषयी तुम्ही भाष्य केलं होतं, हे जे काही झालं महाराष्ट्रामध्ये तुमचं मत काय याविषयी? हे तुम्हाला नाही वाटत जरा अशोभनीय झालं जे काय झालं ते? म्हणजे आजच मी लोकसत्तेचा आग्रह पसराय आणि लोकसत्तेचा आग्रह हे साधारणतः महाराष्ट्राचा सर्वसामान्य माणसाचं आज जे काही मत आहे ते त्या अग्रवेगातनं ध्वनीच होत. त्याच्यामुळे आता जास्त आणि त्याच्यातनं एक नवीन मार्ग निघाला. आता त्यासाठी राहिलेल्या सगळ्याच 9 जागेच्या संबंधीचा विचार करावा असा एक आग्रह होता राज्यपालांचा. ठीक आहे, तो इलेक्शन कमिशनने इलेक्शन पोस्टपोन करायचा निर्णय एवढ्या पुरता बदलला, एक नवीन मार्ग निघाला. त्यामुळं हा जो एक गुंता होता तो गुंता उद्या 21 मे पर्यंत संपेल पण हे चालता आलं असतं तो बरं झालं असतं. यावेळेला आपण सगळ्यांनी एकत्रित काम करायची गरज आहे आणि आपण सगळ्यांनी याचा अर्थ ते राजभवन असेल किंवा मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असेल किंवा विरोधी पक्ष नेत्याचं निवासस्थान असेल या सगळ्या इन्स्टिट्यूशन या सगळ्या इन्स्टिट्यूशनची जबाबदारी कुणी कुणावर स्कोर करण्याच्या संबंधीची ही वेळ नाही. आणखी एक राजकीय प्रश्न दिसतोय तो महाराष्ट्र सरकारच्या स्थापने संदर्भातला आहे. साधारण त्यांचा सूर असा आहे, तो प्रत्यक्ष तुम्हाला विचारण्याचा अर्थातच त्या व्यक्तीचं धाडस नसेल, आपण आपल्या पुतण्याला जरा जास्त झुकत माप देता का? म्हणजे काका पक्षाध्यक्षावरती मात करतो का? असं काही अजिबात नाहीये. प्रश्न असा आहे की म्हणजे आपल्यापैकी अनेकांना लवकर कदाचित लक्षात नसेल पण अजितला महाराष्ट्राच्या विधानसभेत जाऊन 20-25 वर्ष झाली. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी 5 वर्ष राज्यमंत्री म्हणूनच काम केले. त्याच्या पाठीमागे विधानसभेच्या बहुसंख्य सदस्यांचा पाठिंबा असताना सुद्धा तो कधी विचार केला नाही. उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी ज्यावेळेला
करण्याचा विचार पक्षामध्ये आला तर पहिल्यांदा त्यांनीच भुजबळांचं नाव सुचलं, नंतरच्या काळामध्ये त्यांनीच आझाद फास्टांचं नाव सुचलं. ही सगळी स्वतः संधी असताना सुद्धा त्यांनी स्वतःचा विचार कधी केला नाही, एक व्यापक संघटनेचा विचार केला. वैद्यांचं एक फक्त दृष्टीने माझ्या आमच्या दृष्टीने एक चुकीचं फौल एका रागाच्या परिस्थितीत त्यांनी केलं आणि आत्ताच्या गव्हर्नर साहेबांनी म्हणजे पहाटे उठून शपथ देण्याच्या संबंधीची जी चक्रता दाखवली तेवढं एक काम आणि तेही त्याच्या लक्षात आल्याच्या नंतर 48 तासाच्या त्यांनी ती चूक सुधारली आणि त्यावेळेला पक्षाच्या सगळ्याच सरकारांसमोर त्यांनी ही स्वतःची चूक सुधारल्याच्या नंतर या गोष्टी पडदा करून आपण जेव्हा भावाने पहिल्यासारखं काम करावं हा आग्रह सदस्यांनी सगळ्यांनी केला. त्याच्यातून त्यांना पुन्हा एकदा ही जबाबदारी दिली. त्याचं वैशिष्ट्य आहे की तो कामात कष्ट भयंकर करतो. 7 वाजता त्याची तयारी कामात म्हणजे प्रत्यक्ष म्हणून त्याचं ऑफिस सुरू होतं 7 वाजल्यापासून आणि जास्तीत जास्त लोकांना भेटणं प्रश्न सोडवणं कष्ट करणं याच्यात त्याचं वैशिष्ट्य आहे. काही गोष्टी एका अधिक घाईनं कधीच होतात किंवा एक स्वतःवर कंट्रोल ठेवावं लागतं एखादी गोष्ट म्हणासाठी न झाली तर त्या बाबतीत कधी कधी कमी जास्त होतं नाही असं नाही, पण ते जसे जसं अनुभव येतो वय वाढतं तसे गोष्टी आता कमी होतात. आता तोही 60 येऊन पोचलेला आहे त्यामुळं आता काही फारसं हे राहिलं नाही आणि विधिमंडळाच्या संसदेमध्ये त्याला जाऊन मला असं वाटतं की आता किती 25-25 वर्ष म्हणजे सतत. आता एक महत्वाचा प्रश्न दिसतोय अक्षय म्हणून मुंबईच्या माणसा तरुणाकडनं आलेला आहे. आजच बातमी आली आहे, आजच नोटिफिकेशन निघाले असं त्यांचं म्हणणं आहे की मुंबईमध्ये जे आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र होणार होतं ते अहमदाबादला नेण्याचा निर्णय झालेला आहे. ते गुजरातमध्ये होणारच होतं गिफ्ट सिटी नावाने, पण मुंबईची संधी गेली. तर तुम्हाला असं नाही वाटत खूप वाईट पद्धतीचा पायंडा पडलेला आहे? कारण बँकांची मुख्यालय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, स्टॉक एक्सचेंजेस, सेबी हे सगळं मुंबईमध्ये असताना आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र हे मुंबईतच असायला हवं होतं. सर्व काही गुजरातला नेण्याच्या धोरणात निदान याला तरी वगळायला हवं होतं असं नाही वाटत तुम्हाला? नाही, त्याची चर्चा आमच्यामध्ये झालेली आहे. त्याच्यामध्ये एक प्रकारची अस्वस्थता आहे म्हणजे गुजरात काही काही गुजरात काही वेगळं राज्य नाही, भारतातचे खिस्सा एकेकाळी महाराष्ट्र आणि गुजरात एकच होते त्याच्याबद्दल काही वाद नाही. परंतु मुंबईचा चेहरा मुंबईचा एकंदर अर्थकारण बदलते. एक काळ असा होता की मुंबई हे औद्योगिक शहर टेक्सटाईलचं सेंटर होतं, अनेक कारखानदारी या ठिकाणी होती. आता कारखानदारी इथे राहिली नाही. आज ही फायनान्शियल कॅपिटल झालं. इथे इन्शुरन्स, फायनान्शियल आणि सर्व्हिस सेक्टर या 3 सेक्टर मुंबईचं वैशिष्ट्य झालेलं आहे. आणि मुंबई शहर आज जर कारखानदारी आणि याच्यापासून त्या शहराचा चेहरा बदलत असेल आणि तो प्रामुख्याने फायनान्शियल आणि इन्शुरन्स सेक्टरमध्ये तो अधिक विकसित होत असेल तर अशा संस्थेची उपलब्धता ही मुंबईत ठेवणं गरजेचं आहे. मुंबईच्या त्या संस्था हव्यात आणि देशाचं नेतृत्व करणाऱ्यांनी व्यापक विचार हा देशाचा करायला पाहिजे. मी एखाद्या भागाचा एखाद्या विभागाचा एखाद्या स्थानाचा प्रतिनिधी असं करता कामाने आम्हाला असं वाटतं की नरेंद्र मोदींच्या कानात हे घातल्याच्या नंतर त्यांना या बाबतीत हे विचार करण्याच्या बद्दलचा आग्रह देणं शक्य आहे आणि त्यांच्याकडून या प्रश्नाची सोडवणूक करण्याची काळजी महाग असतात. सगळेच लोकप्रतिनिधी पक्षीय विचार न करता एकत्रित बसून याचा विचार करतील याची मला खात्री आहे आणि काम आम्ही करणार आहोत. अतिशय महत्वाचा संदेश एका अर्थाने तुमचा आहे. एक शेवटचा प्रश्न असा, किंवा 1.5 तास जवळपास आपण बोलतोय, मुख्यमंत्रीपदी असताना तुम्ही घेतलेला किंवा 2-4 वेळेला जे मुख्यमंत्री झालात त्या कालखंडातला अतिशय चांगला निर्णय तो तुम्हाला आज सांगायला होता ज्याच्याशी तुम्ही समाधानी आहात आणि एखादी अशी गोष्ट की जी तुम्हाला रुखरुख राहिली की आपण तेव्हा ते करायला हवं होतं, महिलांना राखीव जागा देण्यासारखा निर्णय तुमच्या काळात झालेला आहे तर तसे निर्णय जे माझ्या मनात अतिशय मनापासून आवडले. एक तर ऑफकोर्स महिलांचं म्हणजे सत्तेमध्ये आणि अर्थ कौटुंबिक अर्थकारणामध्ये समान हक्क
हा निर्णय पहिल्यांदा देशात महाराष्ट्रात घेतला, महाराष्ट्राच्या नंतर संसदेमध्ये घेतला, मग देशात सगळीकडे आला. आणि म्हणून शेवटी समाजामध्ये समाजाच्या 50% लोकसंख्येला निर्णय घेण्याच्या प्रक्रियेपासून बाजूला ठेवणं हे योग्य नव्हतं. आणि म्हणून ती खबरदारी आम्ही जी घेतली त्याचा उपयोग त्याचा मला अतिशय मनापासून समाधान आहे. दुसरं महत्वाची गोष्ट की समाजाचा ओबीसी सेक्टर आहे, त्या ओबीसी सेक्टरला सुद्धा सहतेमध्ये सहभाग घेण्याच्या संबंधीचा हा निर्णय या महाराष्ट्रामध्ये मी मुख्यमंत्री असताना घेतला. आणि त्यामुळे अनेक जाती जमातीचे ज्यांची लोकसंख्या ही कमी आहे, सत्तेचा त्यांचा संबंध नव्हता पण कर्तृत्व आहे, अशा लोकांना संधी मिळायला लागली. आणि सत्ता ही विकेंद्रित झाली, ती केंद्रित सत्ता होण्याची प्रक्रिया दुरुस्त झाली, त्याचं मला समाधान आहे. तिसरा प्रश्न नामांतराचा, प्रश्न नामांतराचा या दृष्टीने महत्वाचा कारण कोल्हापूरच्या विद्यापीठाला त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचं नाव देता येतं, कृषी विद्यापीठाला महात्मा फुल्यांचं नाव देता येतं, कृषी विद्यापीठाला पंजाबराव देशमुखांचं नाव देता येतं. आणि ज्यांनी या देशातल्या सामान्य माणसाच्या उपेक्षित माणसाचं स्वत्व जागे केलं, ज्यांनी खऱ्या अर्थानं देशाला संविधान देऊन प्रत्येक माणसाला मूलभूत अधिकार दिला, त्या व्यक्तीचं नाव बाबासाहेबांचं नाव दिल्याच्या नंतर संघर्ष होतो, त्या नामांतराला विरोध होतो, त्याच्यात मला अतिशय असं हा माझा निर्णय त्यावेळी मी जाऊ शकलो नाही. त्याच्यामुळे काही दिवस मला झोप येत नसे, पण शेवटी तो निर्णय आम्ही जाऊ शकला याचा मला मनापासूनचा आनंद आहे. आज मला अस्वस्थता एकाच गोष्टीची आहे की हा महाराष्ट्र एकसंघ आणि अधिक विकसित करण्याच्यासाठी सगळ्या राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांच्यात एक विकासाच्या संबंधीचं स्वप्न पूर्ण करायला अधिक प्रयत्न लोकांनी केले पाहिजे, प्रयत्न केले, पण त्या प्रयत्नात स्थानिकांना उत्तेजित करणं, प्रोत्साहित करणं, प्रेरित करणं या सगळ्या गोष्टीला थोडंसं कमी कमी पडलेलं. धोरण आम्ही ठरवतो, पण या सगळ्या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी एन्टायर प्रशासन यंत्रणा आणि शेवटी या धोरणाचा लाभ होणारा घटक या सगळ्यांना त्याच्यामध्ये सहभागी करून घेणं, त्यांना मोटिवेट करणं या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत थोडंसं कमी कमी पडलो. आणि त्यामुळे आज हा जो प्रश्न मागाशी तुम्ही प्रादेशिक असमतोलपणाचा विचारला, हा प्रादेशिक असमतोलचा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा त्याची अस्वस्थता माझ्या सरकारला अधिक. म्हणजे आपण चर्चा करत असताना केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय आलाय, लॉकडाऊन हा टाळेबंदी 2 आठवड्यांनी वाढवतायत, हीच प्रतिक्रिया माझीही झाली. आणि 4 तारखेनंतर थोडं थोडं सैल करणार आहेत, पण अधिकृतपणे हा टाळेबंदीचा कालावधी 2 आठवड्यांनी वाढवलाय, तुमची प्रतिक्रिया यावरती? मला असं वाटतं हो, इथे मला म्हणजे एकाचा मेसेज आला दिल्लीतल्या अधिकाऱ्याचा, 2 आठवड्यांनी अधिकृतपणे ते वाढवलंय आणि कन्सिडरेबल इझिंग आफ्टर 4th, 4 तारखेनंतर सैल काही भागात करणार आहेत पण 2 आठवड्यांनी ते वाढवत आहेत, असं दिल्लीतला अधिकाऱ्याचा मेसेज आहे. मी तरी बातमीचे ज्या सगळे तपशील आहेत ते तपासतोच, पण तुम्हाला अभिप्रेत होतं, अपेक्षित होतं असं काही होईल असं? नाही, मला काय आता जे गृह खात्याचं जे सर्क्युलर आलंय काल मी वाचलं, त्याच्यातून कशा कशाला सवलती द्यायच्या या गोष्टी त्याच्यात दिलेल्या आहेत. आज रेल्वे मंत्र्यांनी रेल्वे चालू करण्याच्या दृष्टीनं आज सकाळी आम्हाला जे काही करोलन 2 चेन सुरू करतात, म्हणजे आज 2 चेन सुरू करतात याचा अर्थ मुव्हमेंट सुरू करण्याची कल्पना दिसते. आणि त्यामुळे त्या दिशेनं आपण चाललेलो आहोत लॉकडाऊन उठवण्याच्या दृष्टीनं असं माझा समज आहे. नाही नाही, पण तो अधिकृतपणे घोषणा पण आली, विमान रेल्वे काही सुरू होणार नाही, 2 आठवड्यांनी तो वाढवला जाणार आहे, म्हणजे तसा मंत्र्यांनाही त्या संबंधित खात्याच्या कदाचित त्याची कल्पना नसावी ज्यांनी तो समज आपला करून दिला, पण 2 आठवडे हे असंच सुरू राहील, काही भागात फक्त सवलती दिल्या जातील, विमान वगैरे काही असणार नाही असं सरकारने आता स्पष्ट केलं, त्याचा अधिकृत आदेशही आलेला आहे. अधिकृत माहिती घेऊन माझं मत व्यक्त केले, पण मला स्वतःला असं वाटतं की हळूहळू अर्थव्यवस्था आपण उघडली पाहिजे, म्हणजे हे जे हॉटस्पॉट आहेत त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करूया, त्याच्याकडे मी नाही म्हणत नाही, पण बाकीच्या सगळ्या भागामध्ये
केंद्र सरकार ने सुद्धा सांगितलं की देशातल्या एकंदर जिल्ह्यातल्या 180 जिल्ह्यामध्ये काही नाही, त्या सगळ्या ठिकाणी आता आपण हा उभेला पाहिजे, व्यवसाय सुरू केले पाहिजे, त्याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही, पण मी आणखी माहिती आम्ही घेऊ, नंतर मी याचं भाष्य करेन. मी कार्यक्रमाच्या समारोपाचे सूत्र परत संगोरामांकडे देतो. त्याच्या आधी फक्त एकच छोटासा मुद्दा, आपण भौतिक प्रगतीविषयी राज्याच्या बरंच बोललो, पण राज्य पुरोगामी महाराष्ट्र हा एकेकाळी होता, अजूनही तसाच आहे, तो तसा पुढे राहावा यासाठी तुमच्या सारख्याने काय सांगायला हवं मला असं वाटतं पुढच्या पिढीला, कारण आता हल्ली त्या विभागांना फारच व्हायला लागलेल्या आहेत. असे आपण नेहमी फुले आंबेडकरांचा यशवंतांचा महाराष्ट्र म्हणतो, आणि म्हणून फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणण्याच्या नंतर साहजिकच सामाजिक समस्येच्या प्रश्नाच्या संदर्भात महाराष्ट्रात तडजोड होऊ शकत नाही. विषमता कुठल्या प्रकारची त्याचा पुरस्कार नाही, आणि आज जात धर्म आणि भाषा या माध्यमातून एक वर्गीय वेगळेपणा करण्याच्या संबंधीचा प्रयत्न कुठं होत असेल तर तो महाराष्ट्रात मोडून काढावा लागेल. महाराष्ट्रात या ठिकाणी बघ्याची भूमिका जाऊन चालणार नाही. महाराष्ट्र सर्व दृष्टीने एकसंघ राहील कसा याची काळजी घेतली पाहिजे. या राज्यातल्या प्रत्येक माणसाचा प्रत्येक गोष्टीवर समान अधिकार आहे या राज्यावर, याच्याबद्दलची कल्पना त्याच्या मनात नाही. व्यक्तींची सुद्धा अडचणी जाऊ नये याची खबरदारी राज्यकर्ते लोकप्रतिनिधी आम्हा सगळ्यांना घ्यावी लागेल, आणि याच्यात आम्ही तडजोड करणार नाही. धन्यवाद पवार साहेब. जवळजवळ 1.5 तास हा महाराष्ट्राच्या हिरक महोत्सवाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेला साठीचा गझल फार सुंदर पद्धतीनं रंगला. तुम्ही प्रश्नांना अतिशय सविस्तरपणे उत्तरं दिलीत. मध्ये तुमचा आवाज गेला होता तेव्हा मी आणि कुबेर सर बोलत होतो, तेव्हा आम्ही हेच म्हणत होतो की तुमची स्मरणशक्ती आणि तुमची सगळ्या प्रश्नांकडे बघण्याची एक विशाल दृष्टी ही किती व्यवस्थित असते, आणि महाराष्ट्राला पुरोगामी पणा कशामुळे मिळतो हे तुमच्या वक्तव्यातून आज आम्हाला कळलं. हा साठीचा गझल आजपासून सुरू झाला आणि तो पुढे चालू राहणार आहे. लोकसत्तानं आयोजित केलेल्या या साठीच्या गझल महाराष्ट्राचा या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, उपक्रमाचे सहप्रायोजक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, हिरानंदनी ग्रुप आणि लोकमान्य मल्टीपर्पज कॉपरेटिव्ह सोसायटी, तर दामजी श्यामजी ग्रुप हे या वेब संवादाचे पॉवर्ड बाय पार्टनर होते. या सगळ्यांच्या सहकार्यानं आम्ही हा 6 दिवसांचा हा कार्यक्रम आजपासून सुरू केला, आणि त्याची सुरुवातच इतकी दमदार झाली की त्याबद्दल तुमची लोकसत्ताच्या वतीनं, लोकसत्ताच्या वाचकांच्या वतीनं मनापासून आभार. आपण हा कार्यक्रम आता इथं थांबवत आहोत. मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद.